नमस्कार सर्वांना, माझं नाव चेतन रेगे। महाराष्ट्र मंडळ 2021 इतिहास मंचाच्या आजच्या शुक्रवारच्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नेहमीप्रमाणेच आपण वेगवेगळ्या विषयांवरती इतिहासातल्या इथे व्याख्यानं आयोजित करतो, त्याच्यानंतर त्याच्यात प्रश्नोत्तरे आणि इतर चर्चा वगैरे असे सगळेजण आपण एकूण अभ्यासकाच्या भूमिकेतून पाहतो। तर आज आपण एक असा महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो खर तर दुर्दैवानं लोकांना फार सामान्य माणसाला फारसा परिचित नसतो, म्हणजे किंवा नाव वगैरे ऐकलेलं असतं परंतु आपण फारसं काही त्या चरित्राबद्दल आपण ओळखत नाही आणि त्यात त्याला कारण अनेक आहेत, परंतु एकूणच आपला या दृष्टीने आज सगळ्यांचाच फायदा होणार आहे की एक नवीन विषयामध्ये आपण हात घालतो आहोत आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांनाच एकूण भरपूर शिकायला मिळेल। कालखंड आपला हा 20व्या शतकाच्या सुरुवातीचा वगैरे आहे। साधारण सावरकरांचे अनेक सहकारी होते आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची नावं घेतली। तर आजच्या आपल्या व्याख्यानाचं जे चरित्र आपण घेऊन आलो आहोत, विषयाचं नाव आपलं धर्मवीर डॉक्टर मुंजे हे आधुनिक भारताचे शिल्पकार कसे आहेत, हा विषय घेऊन आपण सुरुवात करतो आहोत। तर हा विषय आपल्याकडे घेऊन आलेले आपले आजचे जे वक्ते आहेत त्यांचा परिचय आपण नेहमीच केलेला आहे आपल्या इतिहास मंचावरचं अत्यंत सगळ्यांचं प्रिय असं व्यक्तिमत्वच आहे। तर श्री श्रीधर दामले, त्यांना आपण दामले काका म्हणून ओळखतो। तर दामले काका गेली 50 वर्षे शिकागोमध्ये वास्तव्यास आहे। त्यांनी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांमध्ये एम ए केलेलं आहे। पत्रकारिता, सामाजिक मानसशास्त्र आणि विविध धर्मविषयक अभ्यासात त्यांनी भरपूर संशोधन व लिखाण केले आहे। व्यवसायाने ते बँकेमध्ये कर्मचारी होते, आता ते रिटायर्ड आहे। दामले काका यांची आतापर्यंत 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। पहिलं पुस्तक ब्रदरहुड इन सॅफ्रन हे सुमारे 34 वर्षांपूर्वी प्रकाशित झालं होतं। हे पुस्तक अमेरिकेतल्या काही महाविद्यालयांमध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्री या विषयाच्या अभ्यासक्रमात आवश्यक वाचनीय साहित्य म्हणजे रिक्वायर्ड रिडिंग लिटरेचर म्हणून समाविष्ट केलं होतं। श्री दामले काका यांचं दुसरं पुस्तक मेसेंजर्स ऑफ हिंदू नॅशनॅलिझम हाऊ RSS रिशेप्ड इंडिया हे सुमारे 3 वर्षापूर्वी प्रकाशित झाले। या पुस्तकाला 2018 वर्षातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून टाटा लिटरेचर अवॉर्ड मिळाला आहे। हे पुस्तक अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे। ह्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान करता दामले काकांनी अनेक वर्ष महत्प्रयासानं अनेक देशांमध्ये जाऊन अभिलेखागारातून सुमारे 40,000 त्याच्याहूनही अधिक असे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण कागद जमवले आहेत। हे सगळे करत असताना त्यांना आजचा जो आपल्या व्याख्यानातला चरित्र नायक आहे डॉक्टर मुंजे, तर त्यांची दैनंदिनी म्हणजे त्यांची पर्सनल डायरी त्यांना बघायला मिळाली आणि त्यांना इतर अनेक गोष्टी त्याच्यातून महत्वाची त्यांच्याशी रिलेटेड आणि सावरकर आणि एकूणच त्यांचं जे कार्य आणि त्याची व्याप्ती आहे त्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी आणि अत्यंत महत्वाचे दस्तावेज मिळाले। ह्यातले बहुतांश दस्तावेज खरं तर अजूनही अप्रकाशित आहेत, परंतु येणाऱ्या भविष्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तत्कालीन भारतीय इतिहासाच्या दृष्टीने जे काही महत्वाचे व्यक्ती होत्या तर त्या सर्वांच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासकाच्या दृष्टीनं हे सगळं फार महत्वाचं साधन ठरणार आहे। तर शिकागोकरांना आणि एकूणच मराठी म्हणून आपल्याला भूषणास्पद असलेले हे दामले काका आज आपल्याला मी त्यांना आमंत्रण देतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करून द्या। नमस्कार। आजचा विषय घ्यायचा महत्वाचं कारण म्हणजे बहुतेक लोकांनी विशेषतः महिलांनी उंच माझा झोका ही सिरीज बघितली असेल आणि त्यामध्ये जे व्यक्तिमत्व होतं म्हणजे रमाबाईंचे पती न्यायमूर्ती रानडे त्यांचं मोठेपण आपल्याला कळलं आणि त्यावेळेला न्यायमूर्ती रानड्यांच्या बद्दल मृत्यूलेखात लोकमान्य टिळकांनी लिहिलं होतं की एकेकाळी महाराष्ट्र हा एक थंड गोळा होऊन पडला होता, म्हणजे पारतंत्र्यामध्ये
लोक निराश झाली होती, हताश झाली होती, त्याला निर्णय संस्था काढून चळवळी करून ऊब द्यायचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केलं, म्हणून त्यांना सर्वज्ञ सई माधव म्हणतात. तर तसंच एक व्यक्तिमत्व विदर्भातले डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्याबद्दल सांगता येईल. म्हणजे बोरकरांच्या कवितेचा थोडा फेरफार करून नाही स्मृती नाही पंक्ती अशा स्वरूपाचं हे विविध पैलू असलेलं गुणग्राहक व्यक्तिमत्व आहे, आणि म्हणून ते मला सांगावं असं वाटतं आणि म्हणून तो विषय घेतलेला आहे. काही लोकांना डॉक्टर मुंजे म्हटल्यानंतर त्यांचं भोसला मिलिटरी स्कूल किंवा हिंदू महासभा पुढारी म्हणून परिचित आहे, पण डॉक्टर मुंजेंचा जो मी परिचय सांगणार आहे की किती विविध पैलू आणि विविध गुणांनी ते नटलेलं व्यक्तिमत्व होतं हे सांगण्याकरता आहे. तत्पूर्वी डॉक्टर मुंजेंचा परिचय देताना जीवन कार्य सांगताना तीन भागात सांगता येतं. एक व्यक्तिगत ज्याला अर्ली बायोग्राफी म्हणतात तसा, दुसरं राजकारणी डॉक्टर मुंजे आणि तिसरं त्यांचं व्यक्तिमत्व, असा आपल्याला एक प्रवास करता येईल. व्यक्तिगत दृष्ट्या 12 डिसेंबर 1872 बिलासपूर इथे शिवराम पंत आणि राधाबाई यांच्या पोटी डॉक्टर मुंजे यांचा जन्म झाला. बालपणापासून शाळेमध्ये ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते, पण त्याचबरोबर व्यायाम, घोडेस्वारी, वजन घेऊन म्हणजे पोती घेऊन वजन घेऊन धावणे, कुस्ती, पोहणे या आधी सर्व याच्यामध्ये ते परिपूर्ण होते. कारण त्यांना वडिलांचं एक सांगणं होतं की त्यांना ते तात्या म्हणत असतील, तात्या खून कहां से कमाओ लेकिन हड्डी भोसले की है, म्हणजे आपली निष्ठा नागपूरच्या भोसल्यांच्यावर ही विसरू नको, आपलं मूळ नागपूर आहे. त्यानंतर ते शाळेमध्ये रायपूरच्या शाळेत गेले. नागपूरच्या हिस्लॉप कॉलेज मधनं त्यांनी शिकले. मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ते वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेले. तिथे त्यांनी आखाडा, मलखाम अनेक प्रकार सुरू केल्यामुळे इतर वैद्यकीय विद्यार्थी त्यांना तालीम मास्टर म्हणत असत. तिकडनं त्यांनी LMS लायसन्स इन मेडिकल मेडिसिन अँड सर्जरी याच्यात त्यांनी पदवी घेतली, आणि ते पदवी घेऊन झाल्यानंतर मुंबईमध्ये प्लेग आला होता आणि आपल्याला प्लेगच्या कहाण्या माहिती, रँडची रँडने केलेले अत्याचार माहिती. पण त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये जाऊन डॉक्टर मुंजे यांनी धाडसाने घरोघरी जाऊन लोकांची सेवा केली. डॉक्टर मुंजेंचा जो एक प्रकारचा व्यायामाचा शरीर आणि बुद्धिमत्तेचा स्वभाव होता तो ब्रिटिशांचं राज्य इथे का आलं, तर लष्करी सामर्थ्यामुळे आलं. म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या याच्या अनुभव घेण्यासाठी बोर युद्धामध्ये कमिशन घेतलं, किंग्स कमिशन घेतलं आणि बोर युद्धामध्ये सामील झाले डॉक्टर, मेडिकल डॉक्टर म्हणून. तिथे त्यांचा महात्मा गांधींशी परिचय होता, ते गांधींच्या बरोबर राहिले होते. 1901 साली ते परत नागपूरला आले. नागपूरमध्ये त्यांनी आपलं ज्याला नेत्र चिकित्सक आणि एक सर्जन म्हणून उत्कृष्ट प्रॅक्टिस सुरू केली होती आणि पैसे कमावत होते. तिथे त्यांचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय वेद, उपनिषद, गीता हे सगळे हिंदू धर्मग्रंथाचे अत्यंत अभ्यास केले होते. संस्कृत पंडित होते आणि संस्कृतमध्ये ते बोलू शकत होते. तर त्यांनी वैदिक आणि आयुर्वेदिक आधारावर नेत्रचिकित्सा हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला आणि त्यांनी वैदिक आणि आयुर्वेदिक आधारावर डोळ्याची म्हणजे ऑप्टोनॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्याची एक सर्जरी करून दाखवली, त्याच्यावर त्यांनी पेपर पण लिहिला होता. असे डॉक्टर हे व्यक्तिगत ज्याला म्हणताना आपली पहिलं प्राथमिक जीवन होतं. एक पुढे त्यांची लोकमान्य टिळकांशी रायगडच्या शिवजयंती उत्सवानिमित्त भेट पडली आणि त्यांनी लोकमान्यांना आपलं गुरु मानलं आणि त्यांच्या राजकीय चळवळीमध्ये त्यांनी आपल्याला झोकून दिलं. इतकं झोकून दिलं की कधी आपल्या वैद्यकीय
युएसकडे पण दुर्लक्ष केलं होतं आणि त्यावेळेला लोकमान्यांचं जे आगमन आलं होतं त्यावेळेला काँग्रेस पक्षावर तथा त्या काळातले ज्याला लिबरल म्हणतात त्यांचा एक प्रभाव होता आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य होतं की लिबरल वर्षातनं एकदा काँग्रेस अधिवेशन घ्यायची फंड गोळा करून इंग्लंडला भेट द्यायची आणि ब्रिटिशांकडे मागणी करायची की आम्हाला नोकरीमध्ये प्रवेश द्या की आम्हाला थोडं असेंब्लीमध्ये प्रवेश द्या शिक्षणाकरता मदत करा अशी भीक मागी वृत्ती होती पण अभ्यास वृत्ती होती. पण न्यायमूर्ती रानडेंनी जशी पुण्यामध्ये सार्वजनिक सभा सुरू केली टिळकांनी आणि आगरकरांनी आणि चिपळूणकरांनी राष्ट्रीय विद्यालय सुरू केलं वृत्तपत्र सुरू केली लोकांच्या चळवळी सुरू केल्या आपल्या कायदेशीर हक्काप्रमाणे तर ते त्या जुन्या लोकांना पसंत नव्हतं आणि त्या याच्यामध्ये 1905 साली लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी धार्मिक दृष्ट्या केली म्हणजे पूर्व बंगाल जिथे मुसलमान लोकसंख्या जास्त आहे आणि त्याला आसाम हिंदू आसाम जोडला आणि पश्चिम बंगाल जिथे हिंदू संख्या आहे तिथे बिहार आणि ओरिसा जोडला आणि ती जातीय फाळणी कारण का तर काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळी त्यांना जी काही थोडी होती वर्षातनं एकदा अधिवेशन मागण्याकडनं तेही पसंत नव्हतं त्यामुळे ती काही चळवळ बंगालची फाळणी झाल्यानंतर म्हणजे नवं नेतृत्व लाल बाल पाल लाला लजपत राय बाल गंगाधर म्हणजे लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल हे नेतृत्व आलं त्यांनी स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण याच्यावर चळवळी केल्या आणि त्याचा बंगाल पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा भयंकर प्रभाव सुरू झाला होता त्याच्यामध्ये डॉक्टर मुंजांनी झोकून दिलं आणि मध्य प्रदेशमध्ये टिळक पक्ष म्हणा की जहाल पक्षाच्या उभारणीकरता निधी संकलनाकरता भाषण देण्याकरता कार्यकर्ता पोटेन्शियल माणसाला जोडून त्याला कार्यकर्त्याकडनं नेत्याकडनं त्याच्यामध्ये डॉक्टर मुंजांचा एक हातखंडा होता म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांनी नागपूरमध्ये डॉक्टर नाभाखरे बॅरिस्टर अभ्यंकर डॉक्टर चोळकर अशी मोठी मोठी माणसं जोडली नागपूरचे भोसले किंवा इतर जे सुशिक्षित लोक होती त्यांच्याशी प्रेमळ संबंध होते पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना बहुतेक लोकांना राष्ट्रीय संसद संघ किंवा RSS माहिती आहे हे संघ निर्माते डॉक्टर हेडगेवार हे बालपणापासून देशभक्त होते आणि तेव्हा त्यांनी शाळेमध्ये जेव्हा शिक्षक आले असताना ब्रिटिश शिक्षक आले असताना विद्यार्थ्यांना एकत्र करून वंदे मातरमचा घोष केला आणि ती अत्यंत कोणाला कळू न देता चळवळ उभी केली आणि त्याचा परिणाम झाला की त्यांना शाळेत काढलं आणि त्याचा म्हणून त्यांच्या पुढल्या शिक्षणाकरता यवतमाळ पुणे इथे पाठवायची व्यवस्था डॉक्टर मुंजांनी केली ते हायस्कूल शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुढल्या शिक्षणाकरता कलकत्त्याला जावं वैद्यकीय शिक्षण घ्यावं आणि तिथे युगांतर म्हणून जो क्रांतिकारकांचा गट होता त्यांच्याशी संधान बाळगावं म्हणून डॉक्टर हेडगेवारांना डॉक्टर मुंजांनी कलकत्त्याला पाठवलं म्हणजे एक प्रकारची डॉक्टर मुंजे हे डॉक्टर हेडगेवारांचे मेंटर होते हा त्यांचा जो नेतृत्वाचा गुण होता हे सांगण्याकरता. पण त्याच वेळेला सुरतीला जे अधिवेशन झालं तिथे टिळक पक्षाने आपल्या अधिवेशनामध्ये प्रभाव किंवा ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतील या भीतीने शिवाजीने सुरत लुटली या भावनेनं गुजरात्यांना भडकवायचा प्रयत्न झाला होता आणि त्या अधिवेशनामध्ये जेव्हा बंगालच्या फाळणीच्या विरुद्ध ठराव आला आणि त्यात स्वराज्य शब्द आला स्वराज्य म्हणजे डोमिनियन स्वातंत्र्य म्हणजे ज्याला होम रूल म्हणतात असा होता पण त्याला पण यांचा विरोध होता आणि तो होऊ नये म्हणून जी खडा जंगी झाली त्या खडा जंगीचा परिणाम असा झाला होता की लोकांनी त्यांनी जे गुंड आणले होते त्या गुंडांनी त्या खुर्च्या उचलून फेकायला सुरुवात केली टिळकांच्या खुर्ची लागू नये डॉक्टर मुंजे आणि नागपूरचे जे धाडसी आणि बलवान तरुण होते त्यांनी टिळकांच्या भोवती कोंडाळा केल्या आणि टिळकांना मदत संरक्षण दिलं होतं. त्या वेळेला टिळकांना त्यावेळेला नागपुरात हिंदू चळवळ उभी करणं याच्यामध्ये डॉक्टर मुंजांचं प्रचंड योगदान होतं आणि जेव्हा मी नागपूरमध्ये जुना मध्य प्रदेश म्हणतो तेव्हा जुन्या मध्य प्रदेशमध्ये वराड नागपूर हिंदी भाषिक मध्य प्रदेश
म्हणजे महाकोशल हे सगळा भाग एकत्र होता तिथे डॉक्टर मुंजांनी काम एक चळवळ उभी केली. टिळक ज्या तुरुंगात गेले त्यावेळेला क्रांतिकारक कार्य करावं आणि डॉक्टर हेडगेवार कलकत्त्याहून परत आले होते तेव्हा डॉक्टर हेडगेवार भाऊजी कावरे अप्पाजी जोशी ही लोक शस्त्रास्त्र रिव्हॉल्वर गोळा करायचा प्रयत्न करून क्रांतिकारकता एक गट बांधायचा प्रयत्न करत होते आणि त्याला डॉक्टर मुंजांची अप्रत्यक्ष मदत होतीच. आणि तो त्या गटाने बिहार मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र गोवा इथपर्यंत त्यांची धागेदोरे पसरले होते असे मध्य प्रदेशने हिस्ट्री ऑफ इंडियन मुवमेंट या पुस्तकात ऑथेंटिक पुस्तकामध्ये नोंद केलेली आहे. त्यानंतर जेव्हा हॅनी बेझंटच्या याच्यानुसार लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ उभी केली त्यात देखील डॉक्टर मुंजांनी मोठा उत्साहाने भाग घेतला होता. पण डॉक्टर मुंजांचं पहिल्यापासून एक मागणं होतं एक तत्वनिष्ठा अशी होती की स्वातंत्र्य लोकसंख्येच्या प्रमाणे वन मॅन वन वोट आणि लोकसंख्येच्या प्रमाणे तुम्हाला जागा आणि लायकीनुसार नोकरी हे डॉक्टर मुंजांचं आग्रहाचं आग्रह होता. आज देखील आपण लायकीनुसार नोकरी म्हणजे भारतामध्ये रिझर्वेशनच्या बद्दल आपण तक्रार करतो. त्यावेळेला पहिल्या महायुद्धात त्यावेळे अगोदर लोकमान्य टिळक सुटून आले होते त्यांनी चळवळीस काँग्रेसचा ताबा घेतला आणि होमरूल चळवळ हॅनी बेझंटच्या बरोबर सुरू केली आणि त्याचबरोबर ते चालू असताना त्यांनी मुसलमानांनी मुसलमानच्या खिलाफतीच्या याच्यामुळे नाराज होते त्यांचं सहकार्य घेण्याकरता लखनौ करार केला. लखनौ करार असा होता की जिथे मुसलमानांची बहुसंख्या होती बंगाल आणि पंजाब मध्ये त्या लोकसंख्येपेक्षा कमी जागा मुसलमान जागा कमी केल्या आणि जिथे मुसलमानांची संख्या कमी होती असं मध्य प्रदेश मुंबई त्या मुंबई राज्य मद्रास राज्य तिथे मुसलमानांना लोकसंख्येपेक्षा जास्त जागा दिल्या. त्या लखनौ कराराला पंडित मदनमोहन मालवीय लाला लजपत राय आणि बंगाली आणि पंजाबी पुराणांचा विरोध होता. त्याचप्रमाणे असाच कडवा विरोध डॉक्टर मुंजांनी महाराष्ट्रातनं टिळकांसमोर स्पष्टपणे मांडला पण टिळकांनी अशी समजूत घातली की हा करार आहे मुसलमानांना स्वातंत्र्य लढ्यात एकत्र करून ब्रिटिश म्हणतात तुम्ही एकत्र मागणी करा म्हणून एकत्र करून आपण स्वातंत्र्याची मागणी करण्याकरता केलेला करार आहे. पण ते बोलले मुसलमानांनी नाही ऐकलं तर आज जसं आपण म्हणतो अफगाणिस्तानमध्ये तालिबान दिलेले शब्द पाळले का तसं त्यांना संशय मुसलमानांना नाही मानलं तर टिळकांनी उत्तर दिलं की हा करार आहे हा करार जर त्यांनी पाळला नाही तर आपण देखील आपल्यावर पाळण्याचं बंधन नाही आपण मोडू शकतो. म्हणजे गांधीजींप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्य पहिलं स्वराज्य आलमा उशिरा आलं तरी चालेल किंवा खिलाफत चळवळीला प्राधान्य मग स्वराज्याला प्राधान्य अशी त्यांची भूमिका टिळकांची नव्हती. त्यावेळेला या सर्व लोकांचं लोकमान्य टिळक हे एक दैवत होत. त्यांना 1907 पासून वाटत होतं की टिळकांनी काँग्रेसचा अध्यक्ष व्हावं पण काही ना काही कारणाने ते लांबत गेलं तेव्हा 1920 साली नागपूरला काँग्रेस भरायची ठरली होती. त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांना अध्यक्ष करणं हे गृहीतच धरलं होतं पण दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्टला निधन झालं आणि त्या दिवशी गांधींनी असहकार चळवळीचा घोषणा केली. त्यावेळेला डॉक्टर मुंजांनी डॉक्टर हेडगेवारांना घेऊन ते गेले ते पांडिचेरीला जिथे अरविंदो राजकारण सोडून अध्यात्मामध्ये होते मग्न होते आणि त्यांना विनवणी करायला गेले की तुम्ही युगांतर मध्ये होता तुम्ही क्रांतिकारक होता तर तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष व्हा. पण अरविंदांनी काही ते ऐकलं नाही ते म्हणाले मी अध्यात्मात आहे मला काय राजकारणात यायचं नाही. तेव्हा डॉक्टर मुंजे परत आले आणि तिथे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ऐतिहासिक संदर्भ असा सांगतो की जमनालाल बजाजनी पैसे देऊन
मुस्लिम डेलिगेट्स आणले आणि हिंदू डेलिगेट आणले ते आणि त्याच्यावर तो असतर्थाचा ठराव नागपूर आणि कलकत्ता अधिवेशनात पास झाला. जरी डॉक्टर म्हणजे टिळकपंथीय पक्षीय लोकांना त्यांचं म्हणणं होतं की ज्या काही सुधारणा मिळाल्या आपल्याला त्या आपण घेऊया राबवूया आणि आणखीन करता मागणी करूया, पण विधानसभेवर बहिष्कार, निवडणुकीवर बहिष्कार, शाळेवर बहिष्कार, कॉलेजवर बहिष्कार, सरकार असं याच्यामध्ये त्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये बहिष्कार टाकून मुलांचं आयुष्य शिक्षण एक उद्ध्वस्त होईल अशी भीती वाटत होती. आणि विधानसभा किंवा असेंब्लीवर बहिष्कार टाकून आपल्याला पुढे मागणी करता वाद येणार नाही अशी भीती होती. तरी देखील बहुसंख्य लोकांना वाटत म्हणून त्यांनी त्याच्या आधी केलं होतं. पण त्यानंतर जेव्हा गांधीने असहकारची चळवळ मागे घेतली तर 1924 साली स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि त्या स्वराज्य पक्षातर्फे डॉक्टर मुंजे 1926 साली त्यांनी गांधींशी मतभेद व्यक्त केले होते की त्यावेळेला हिंदू मुसलमान प्रश्न पण आला होता त्याच्यावर मतभेद व्यक्त केले होते. तर त्याच वेळेला 1926 साली डॉक्टर मुंजे हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशच्या इथून सेंट्रल असेंब्लीमध्ये निवडून गेले. तिथे त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांच्या कार्याचं कौतुक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी केलंच पण ब्रिटिशांनी पण कौतुक केलं होतं. कारण डॉक्टर मुंजांची एक ठाम विश्वास होता जिसकी लाठी उसकी भैस, शस्त्राविना काही चालत नाही. म्हणून त्यांचं जे होतं म्हणून त्यांनी भारतीय मुलांना सैनिकी शिक्षण द्यावं, सैनिकी शाळा असावी, सैन्यामध्ये भारतीय अधिकारी असावे याच्याकरता त्यांनी 26 साली निवडून आल्यापासून इतकी ती भाषणं दिली आणि ती अभ्यासू भाषणं होती. ती ब्रिटिश लष्करी अधिकारी त्यांना मार्शल मुंजे म्हणत होते. पण त्याच वेळेला तुम्हाला जर सैन्यात जायचं असेल तर तुमचं शरीर धडाकड नाही तर मजबूत पाहिजे. त्याकरता मजबूत शरीराकरता व्यायामाच्या बरोबर चांगलं खाणं पाहिजे. म्हणून डॉक्टर मुंजांचा आग्रह होता की मटण खा मासे खा अंडी खा. म्हणून नाराज झालेले ब्राह्मण त्यांना मटण मातंड मुंजे म्हणत असत. तरी देखील याला तोंड देत असताना त्याच वेळेला डॉक्टर मुंजांनी वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे नागपूरमध्ये असताना त्यांनी विविध संस्था काढताना म्हणजे ते कनवाळी वृत्तीचे होते. नागपूरमध्ये हिंदू मुलींची शाळा, गोशाळा, रायफल क्लब, अनाथ हिंदू महिला आश्रम अशा अनेक संस्था, वृत्तपत्र असे म्हणजे महाराष्ट्र दैनिक सुरू केलं. हे करत असताना डॉक्टर मुंजांची खास गोष्ट सांगायची वाटते की त्या काळात त्यांनी महारोगींचं बरं करण्याकरता एक संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला बाबा आमट्यांचं नाव माहितीये, बाबा आमटे नंतर आले पण डॉक्टर 1924 साली डॉक्टर मुंजांनी नागपूरमधल्या लोकांना एकत्र करून महारोग्यांच्या सेवेकरता काही संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर मुंजे जरी मटण खा मासे खा अंडी खा म्हणत असले तरी व्यक्तिगत जीवनात डॉक्टर मुंजे अत्यंत धार्मिक होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वेद वाङ्मय सर्वांचा अभ्यास होता, इतका होता, संस्कृत मध्ये बोलू शकत होते. पण त्याचबरोबर त्यांना असं वाटत होतं की वाद टाळून सर्वांना एकत्र आपण करूया, यासाठी त्यांना सनातनी लोक जरी दूर करत असले तरी पण डॉक्टर मुंजे व्यक्तिगत जीवनामध्ये संध्या करत लंगड्या बाळकृष्णाची पूजा करत असत, आषाढी कार्तिकी महाशिवरात्रीचा उपवास करत असत. त्याचबरोबर धार्मिक मुंजे सामाजिक सुधारणा करता झटले होते. अस्पृश्यता निवारण व्हावं, मुलींना आधुनिक शिक्षण मिळावं, जातीभेद दूर व्हावा यासाठी त्यांनी चिकाळ प्रयत्न केले. आणि त्यासाठी वाईचे जे सुप्रसिद्ध स्वामी कुवलयानंद जे तर्ककीर्त लक्ष्मण शास्त्री जोशींचे गुरु त्यांना आणि मिरजेचे दिवेकर पंडित
यांना एकत्र करून नवीन धर्मशास्त्र निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलं होतं. आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यतेच्या बरोबर त्यांचं दुसरं खास वैशिष्ट्य शुद्धीकरणाला पाठिंबा दिला होता. आणि हे करत असताना गोव्यामध्ये जे शुद्धीकरण मसुराश्रमच्या महाराजांनी केलं होतं, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की त्या काळामध्ये 1930 गोव्यामध्ये 30,000 गावडे ज्यांना ख्रिश्चन केलं होतं त्यांना मसुराश्रमच्या महाराजांनी हिंदू केलं होतं. पण त्यांना हिंदू करून देखील त्यांना हिंदू म्हणून मान्यता पोर्तुगीज ज्याला तयार नव्हती ते मेल्यानंतर त्यांना सक्तीने कुरायला लागायचं. म्हणून त्यांनी चळवळीत केले ते डॉक्टर म्हणजे गोव्यात गेले. पुढे भावी काळामध्ये ते पोर्तुगालला गेले, पोर्तुगालच्या गव्हर्नर जनरलला भेटले, पोर्तुगालच्या राजांना भेटले आणि सांगितलं की ते हिंदू झाले, त्यांना पुरायची जरूर नाहीये, त्यांना तुम्ही कर बसवलाय तो दूर करा, हा पण प्रयत्न केला होता. याच्या हे सगळं कळत असताना डॉक्टर म्हणजे संगीताचे शौकीन होते, त्यांना रागदारीची माहिती होती, आवड होती. त्यांनी नागपूरमध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्यावेळेला नागपूरच्या लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अध्यक्ष व्हावं निवडावं असं वाटत होतं. पण नागपूरमध्ये जे सरकारी रावबहादूर रावसाहेब होते त्यांना भीती वाटत होती, म्हणून त्यांनी विरोध केला होता. आणि त्याच्यावरनं साहित्य संमेलनामध्ये वाद निर्माण व्हायची शक्यता झाली होती. तेव्हा डॉक्टर मुंजेंनी दोघांना एकत्र केलं आणि सांगितलं वाद करण्यापेक्षा, नाहीतरी सावरकर काय येऊ शकत नाही तर वाद करून फाटाफूट करण्यापेक्षा आपण एकत्र काम करूया. म्हणून त्यांनी तो वाद मिटवला. आपण आणखीन त्यांची दुसरी गोष्ट की त्याच काळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे खिलाफत आंदोलनामध्ये आणि खिलाफत आंदोलनाच्या मध्ये मुसलमानांमधला एक धार्मिक वेळ जागृत झालं होतं. आणि त्याबरोबर जे सुशिक्षित मुसलमान होते ते चाणाक्षपणे आपल्याला आम्हाला जास्त सरकारी जागा द्या, आम्हाला संख्येपेक्षा त्या 25% असताना आम्हाला 50% जागा विधानसभा सेंट्रल असेंब्लीमध्ये 50% जागा द्या, आम्ही सांगितल्याशिवाय मुस्लिम कायद्यात तुम्हाला बदल करताना, आणि अशा त्यांच्या मागण्या होत्या. या हे मी तुम्हाला माझं व्यक्तिगत मत सांगत नाही, डॉक्टर ई यू बेकर नावाच्या ऑस्ट्रेलियन प्रोफेसरने पीएचडी केली पॉलिटिकल लिडरशिप इन सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरर 1916-1936 या पुस्तकात. किंवा नागपूरमधलं सॅफ्रॉन वर्सेस ग्रीन नावाच्या बंगाली प्रोफेसरने जी पीएचडी केली त्या दोन्ही पुस्तकामध्ये त्यांनी असं हेच मत व्यक्त केलेलं आहे. तेव्हा माझं मत हे जातीवादी वाटू नये ही इच्छा आहे. आणि हे सर्व करत असताना म्हणजे सर्व करत असताना त्यांच्या मनामधला जो आवडता विषय होता सैनिकी शिक्षणाचा, पण त्याच वेळेला नागपूरमध्ये जो हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण झाला होता तो इतका होता की मिरवणुकीमध्ये घंटानाद केली, आपण घंटा वाजवतो देवासमोरची, ती घंटानादेला पण मुसलमानांनी विरोध केला होता. त्यावेळेला नागपूरकरच्या भोसले पुढे आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या कमिटीचे कार्यवाह डॉक्टर हेडगेवार होते, त्यांनी ढोल ताशा घेऊन मिरवणुकी काढायचं ठरलं. आणि ती नागपूरमधले हिंदू मुसलमानांचा प्रश्न हा 1924 ते होता. त्याच्या अगोदर हिंदुस्थानामध्ये 1862 पासून दंगलीला सुरुवात झाली. आश्चर्याची गोष्ट सांगितलं तर विश्वास बसणार नाही, 1862-65 दंगल ही मुसलमानांनी पारशांच्या विरुद्ध केली. पारशी काही वृत्तपत्रात लेख आले होते म्हणून पारशांच्या याच्यावर हल्ले केले होते, त्यांचं वृत्तपत्र जाळण्याचा प्रयत्न केला होता. पण 1881 पासून गोहत्या आणि मिरवणूक आणि हिंदी याच्यावर हिंदू मुसलमानांमध्ये तेढ निर्माण झाली. आणि पुष्कळ वेळेला कोळीचे रंग फेकणं किंवा गोहत्या वन किंवा मिरवणुकीच्या वन मुसलमान लोक एकदम हिंदूंच्या हल्ले करायचे आणि जवळजवळ प्रत्येक दंगीमध्ये हिंदू पहिले 2 मार खायचे आणि मग ते ब्रिटिशांकडे रडत जायचे, कोर्टात जायचे असा प्रकार होता. पण नागपूरमध्ये जेव्हा दंगल व्हायची तर 1927 त्या दंगलीमध्ये पहिल्यांदा अख्ख्या भारतात पहिल्यांदा हिंदूंनी मार खाल्ला नाही तर मुसलमानांना मार दिला. त्याचा गावगावा देशभर झाला, तो इतका झाला की
त्या 27व्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात डॉक्टर मुंजे होत होते, त्यांनी संघाच्या डॉक्टर हेडगेवाना बोलावलं होतं, पण हेडगेवा चतुर होते, त्यांनी स्वतः न जाता संघाचे कार्यवाह बाळाजी उद्धार तरुण होते कॉलेज त्यांना पाठवलं, आणि बाळाजी उद्धार आणि गणवेशामध्ये लष्करी गणवेशामध्ये उत्कृष्ट भाषण देऊन सर्वांची मनं इतकी जिंकली की हिंदू महासभेने ठराव पास केला की हिंदू महासभेने संघाच्या स्थापने शाखा स्थापनेला मदत करावी। हा जो भाग असताना ही संघाची स्थापना झाली 1925 साली। त्या संघाच्या स्थापनेच्या वेळेला डॉक्टर हेडगेवारांचा या विषयावर 1916 पासून तरुणांच्या एकत्र करून काहीतरी काम करावं, एक संघटना करावी आणि देशाच्या स्वातंत्र्याकरता काम करावं असं त्यांना वाटत होतं। पण त्यांनी जे बघितले जे राजकीय पक्षातले पुढारी आणि कार्यकर्ते हे एक प्रकारचे इव्हेंट्सवाले होते, त्यामुळे त्यांनी बघितलं की या मोठ्या लोकांशी काही अर्थ नाही म्हणून तरुणांना एकत्र करून काम करावं चाललं होतं। त्याचबरोबर हिंदू मुसलमान प्रश्नावरून त्यांना विचारायला की बाबा हा देशात हा प्रश्न काय आहे, तेव्हा त्यांच्या मनात असा विचार आला की ह्या देशात इतके हिंदू असताना मूठभर परकीय लोक येतात आणि ते एकत्र असतात आणि आधुनिक असल्यामुळे मग तो मोहम्मद घोरी असो अल्लाउद्दीन खिलजी असो किंवा हे ते येतात आणि आपल्यावर आपल्या पराभूतून राज्य करतात, पण आपण जातीभेदाने आपल्याकडे राष्ट्रीय भावना नाही, आपल्याकडे संघटित भावना नाही, शिस्तबद्ध नाही, आधुनिक तंत्र नाही, याच्यामुळे आपण गुलाम झालेलो आहे। तर ते इतरांना दोष देण्यापेक्षा दोष आपला आहे हे करून त्यांनी हिंदू संघटनेकरता राष्ट्रीय संसद संघाची स्थापना करायचं ठरवलं। त्या संघाच्या पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी जी 6 मुलं होती त्याचबरोबर डॉक्टर चोळकर, भाऊजी कावरे आणि डॉक्टर मुंजे तिथे उपस्थित होते। हे सांगायचा उद्देश होता की एक प्रकारे ते डॉक्टर हेडगेवारांचे मेंटर होते, पण संघाच्या याला त्यांनी डॉक्टर मुंजांचा पाठिंबा होता। हे चालत असताना 1930 साली जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषद लंडनला भरायची ठरली, त्यावेळेला डॉक्टर आंबेडकर दलितांचे प्रतिनिधी म्हणून, जिना मुसलमानचे प्रतिनिधी, राजांचे प्रतिनिधी, आणि तेव्हा राष्ट्रीय प्रतिनिधी कोणी जावं तर हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून मुंजे जाणार होते, पण काँग्रेसने बहिष्कार टाकला होता। त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये डॉक्टर मुंजे नागपूरमध्ये श्रीमंत गृहस्थ घटाटे यांना घेऊन लंडन मध्ये गेले होते। लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये ब्रिटिशांचं जे धोरण होतं धुळी पाडण्याचं, डिवाइड अँड रूलचं, त्यात त्यांनी मुसलमानांचा पहिला वेगळा मतदारसंघ होता, पण शिखांचा पण दिला, त्यांनी दलितांचा देण्याचा प्रयत्न केला होता, अशा वेळा मुंजांनी त्याला प्रखर विरोध केला होता। आणि ती परिषद संपल्यानंतर इंग्लंडमध्ये फ्रान्स जर्मनी आणि इटली मधल्या मिलिटरी शाळेला डॉक्टर मुंजांनी भेट दिली, पण दुर्दैवाने हल्लीचा जो अकॅडमिक मधला जो सूर असतो एकांडीपणाचा, त्या एका इटालियन प्रोफेसर बाईनी इटालियन आर्काइव्सची डॉक्युमेंट गोळा करून मुंजांनी इटलीला भेट दिली, त्यावेळेला ते मुसोलिनीला भेटले, त्यावेळेला ते मुसोलिनीच्या संस्थेचं कौतुक करताना त्यांनी संघाचं नाव घेतलं की आमच्याकडे पण संघ नावाची संस्था आहे, याच्यावर त्यांनी तिने ते भर देऊन एक हिंदू फंडामेंटलिझम म्हणून ते एक चित्र उभं करायचा प्रयत्न केला। पण ते विसरतात की विठ्ठलबाई पटेल पण मुसोलिनीला भेटले होते, महात्मा गांधी मुसोलिनीला भेटले होते, हे सांगायला टाळतात। आणि जवळजवळ सर्व भारतीयांचं मॅझिनी हा आवडता पुढारी होता। मॅझिनीवर लाला लजपतरायांनी उर्दू भाषेत पुस्तक लिहिलं, बिपिन चंद्राने, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी बंगालीत पुस्तक लिहिलं, सावरकरांनी मराठीत पुस्तक लिहिलं होतं। तर मॅझिनी हा आवडता पुढारी होता। डॉक्टर फसाना म्हणून एक इटालियन प्रोफेसर होते, त्यांनी मराठी शिकले, सांगायला होतं की ते मराठी शिकले, आणि मराठी शिकून भारतात येऊन त्यांनी रामदास, मॅझिनी आणि सावरकर या विषयावर लेख लिहिले। तर हे सगळं चालू मुंजे आले तर मुंजे जेव्हा लंडनला गेले
तेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. म्हणजे जे अभ्यंग त्यांचे जे काँग्रेसमध्ये जे गांधीवादी गट होता, गांधीवादी म्हणजे हे नाही राजकीय गांधीवादी जो गट होता की ज्याचे नेतृत्व बॅरिस्टर अभ्यंकर आणि नाभाखरी करत होते, आणि त्यांच्यात आणि मुंजांच्या एक प्रकारे वितुष्ट आलं ते अशा करता की 20 साली ज्या नागपूर काँग्रेस भरली त्या नागपूर काँग्रेस करता जे फंड गोळा केला होता, आणि नागपूर काँग्रेस व्हॉलेंटियर दलाची जबाबदारी डॉक्टर परांजपे आणि डॉक्टर हेडगेवारांकडे दिली होती, आणि त्याच्यात आधारावर त्याच गणवेशाच्या आधारावर डॉक्टर हेडगेवारांनी संघाचा गणवेश आधारित केला होता. ते केले असताना ते जे पैसे गोळा झाले होते त्या पैशाचा डॉक्टर मुंजांना वाटत होतं की जे उरलेले पैसे आहेत ते क्रांतिकार्यामध्ये आणि जे क्रांतिकारकांची उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत त्यांना त्याच्याकरता वापरावं. त्याला डॉक्टर बॅरिस्टर अभ्यंकर आणि नाभाखरे यांचा एक प्रकारचा वादाचा विषय झाला होता, आणि त्याचा परिणाम असा झाला होता की त्यांना फूस होती जमनालाल बजाज यांची. पण तिथे मराठी वर्सेस हिंदी भाषिक हा भाग आला होता, आणि त्याचबरोबर जे डिवाइड झाले होते मराठी भाषिकांना घेऊन आपला ताबा काँग्रेसवर ताबा करायचा प्रयत्न चालला होता. त्याच्यामध्ये हे प्रचंड बॅरिस्टर अभ्यंकर डॉक्टर बॅरिस्टर डॉक्टर मुंजांच्यावर गलिच्छ टीका करायला लागले, आणि ते तेव्हा त्यांची सभा उधळणं गुंड टाकणं दगडफेक करणं हा प्रकार ज्याला राजकीय असहिष्णु होता ती 1931-30 सालापासून नागपूरमध्ये सुरू झाली होती. आणि ते असं होताना तरी डॉक्टर मुंजांनी कधीही प्रतिस्पर्ध्यावर खालच्या बाजूने दर्जा जाऊन टीका केली नव्हती. ते नेहमी सांगायचे आमचे मतभेद असतील पण ती मोठी चांगली माणसं आहेत. असं असताना त्यावेळेला ज्यावेळेला ब्रिटिशांनी 1935 कायदा आणला, आणि त्या 1935 कायद्यानुसार भारताची फाळणी होईल असं वाटत होतं. कारण का सिंध वेगळा केला होता. सिंध वेगळा करण्याचा एक भाग लक्षात घ्या, मी थोडं राजकारण आणतोय पण सिंध वेगळा करण्याचा भाग लक्षात घ्या. त्यापूर्वी जे ब्रिटिशांची राज्य होती मुंबई मद्रास मध्य प्रदेश बंगाल उत्तर प्रदेश ही जी राज्य होती या राज्यामध्ये हिंदूंच मेजॉरिटी होती. पण जेव्हा हा वेगळा झाला सिंध वेगळा झाला आणि ते भाषिक याच्यावर वेगळा करा असं चाललं होतं, तर यांचं म्हणणं होतं टिळक पक्षीयांचं की देशाला स्वातंत्र्य मिळू दे मग आपण भाषिक याच्यावर राज्य वेगळे करूया. पण भाषिक याच्यावर सिंध वेगळा करायचा ठरला, त्याचा परिणाम असा झाला की सिंध बंगाल आणि पंजाब विरुद्ध मुंबई मद्रास उत्तर प्रदेश अशी राज्य रचना आली इक्वल लेवलची, आणि त्याच्याच मागणी 50% मागणी मागणीमध्ये आली. या सर्व होताना मुंजे जेव्हा परत आले हिंदू महासभेचे कार्य करत होते. मुंजेंचा दुसरा मोठेपणा की ते वयाने मोठे असताना जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर सुटून आले तेव्हा सावरकरांना अध्यक्ष केल्यानंतर सावरकरांच्या हाताखाली किंवा नम्रतेची भूमिका घेऊन मुंजे यांनी हिंदू महासभेत काम केलं. पण त्याच वेळेला त्यांना वाटत होतं की हिंदूंना सैनिकी शिक्षणाची आवश्यकता आहे, म्हणून त्यांनी जे मिलिटरी स्कूल बघितली ती तसं भारतात सुरू करायचा त्यांचा प्रयत्न होता. त्याकरता त्यांनी चिकार खटपट केली होती. हा हे जे छायाचित्र आहे इथे याच्यामध्ये डावीकडनं दुसरे डॉक्टर मुंजे त्याच्या उजवीकडे दोन गेल्यानंतर तात्यासाहेब केळकर त्याच्या बाजूला आणखी दुसरे हे सोडून पुढले महामोपाध्याय पगडीवाले पांढरी पगडीवाले महामोपाध्याय दत्त वामन पोद्दार. तर मुंजे हे भारत इतिहास संशोधन मंडळाच्या 25व्या समारंभाकरता खास गेले होते. म्हणजे मुंजांचं नुसतं नागपूर करता काम नव्हतं तर महाराष्ट्राकरता पण काम होतं. ओढा होता हे दाखवण्याकरता हे चित्र आहे. आणि त्यावेळेला त्यांना जे मिलिटरी स्कूल करत होतं त्याकरता मुंजांनी अनेक प्रयत्न केले. पण एक खास गोष्ट सांगायची तुम्हाला इच्छितो की त्यावेळेला एक पंजाबी हे जे छायाचित्र आहे थोडं मागे पुढे होत आहे त्याच्यामध्ये पाठच्या भागात काळी टोपी आणि मिशा असलेले डॉक्टर मुंजे उभे ते उभे त्याच्या बाजूला बसलेल्या मध्ये डावीकडनं
सरदार अजित सिंग जे सरदार भगत सिंगाचे काका त्यांच्या उजव्या हाताला महर्षी अरविंदो त्याच्या उजव्या हाताला लोकमान्य टिळक ही नाव आपल्याला आणि खालती बसलेले दादासाहेब खापर्डे ही महान व्यक्तींचे हे छायाचित्र आपल्याला चित्र मिळालं ते दाखवतोय आम्ही. पण सांगायचं की त्यांना जेव्हा लष्करी शाळा काढायची वाटली त्याच्या अगोदरची गोष्ट आहे की एक पंजाबी गृहस्थ होता आणि त्याला अराउंड द वर्ल्ड सोलो फ्लाईट करायची होती. म्हणून त्यांनी मुंजांना पत्र लिहिलं तर मुंजांनी भारतीय राजा श्रीमंत लोकांना पत्र लिहून की हा माणूस सोलो फ्लाईट करणार आहे याला मदत करा म्हणून अत्यंत त्याला ही माहिती मुंजांची जे पेपर्स आहेत प्रायव्हेट पेपर्स ते दिल्लीला ठेवलेले आहेत त्याच्यात मला मिळाली होती. तर मुंजांनी जी शाळा काढली भोसला मिलिटरी स्कूल म्हणून केली. भोसला हे नाव घ्यायचा उद्देश असा होता नुसतं भोसला याचा अर्थ जो रणांगणामध्ये ठामपणे उभा राहतो तो भोसला असं कवी भूषणने वर्णन केलेलं आहे. असं कवी भूषणचं वर्णन की रणभूमीवर स्थिर उभा राहतो तो भोसला हे भूषण कवीचं होतं. म्हणून त्यांनी भोसला मिलिटरी स्कूल उभं केलं होतं. त्या भोसल्या मिलिटरी स्कूलमध्ये उजीकडे बघा तुम्हाला घोड्यावर गुरेला वॉरफेअरचं शिक्षण देताना त्यामध्ये डॉक्टर मुंजांचा नातू विजय आता ते डॉक्टर झाला तो नातू डॉक्टर झाला कॅनडामध्ये राहत होते आता आहेत की माहित नाही पण ते राहत होते. डॉक्टर मुंजांच्या मुलाने त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे की इंग्लिश मुलीशी लग्न केलं होतं तर डॉक्टर मुंजांनी तिला शुद्धी करून तिचं नाव माया ठेवलं आणि ते लग्न लावून दिलं. तसेच सकाळचे संस्थापक आणि संपादक डॉक्टर नानासाहेब परुळकर त्यांचं फ्रेंच मुलीय प्रेम होतं ती भारतात आली तिचं शुद्धीकरण केलं त्यांचं नाव शांता ठेवलं आणि त्याही लग्नाला डॉक्टर मुंजांनी पाठिंबा दिला होता. तर या शाळेमध्ये डॉक्टर मुंजांचं डावीकडे जे चित्र आहे मुलींना सैनिकी शिक्षण देताना दिसतं बघा. आता आपण भोसला मिडल स्कूलचं ते उद्देश होता की हिंदू मुलांना शिक्षण देऊन त्यांना सैनिकी अधिकारी बनवायचं. पण एक सांगायची गोष्ट अशी आहे की ती भोसला मिडल स्कूलची जेव्हा स्थापना करायची ठरली त्याकरता डॉक्टर मुंजांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी व्हाईसरॉयला आणि कमांडर इन चीफ ब्रिटिश कमांडर इन चीफला असं काही गुंडाळलं बोलण्यामध्ये की त्यांनी पाठिंबा दिला. पण त्यावेळेचे मुंबईचे जे गव्हर्नर होते लॉर्ड सिंगनॅम त्यांचं पत्र मिळालं. त्या पत्रानुसार सिंगनॅमची भीती अशी होती की भोसला मिलिटरी स्कूलमधले विद्यार्थी हे मिलिटरीमध्ये कमिशन ऑफिसर होतील काँग्रेसकडे मास ॲजिटेशन आहे पण आरएसएसकडे ट्रेन झालेले सहसक आहेत ते असे काही ट्रेन झालेले आहेत की त्यांना फक्त 15 दिवसाचं रायफल ट्रेनिंग दिलं की ते सोल्जर बनतील. तर हे तिघं जर एकत्र आले तर ब्रिटिशांना राज्य करणं कठीण जाईल तेव्हा अशा भोसला मिलिटरी स्कूलला परवानगी देऊ नका असं लॉर्ड सिंगनॅमचं पत्र आहे. पण ते त्याला परवानगी दिली. डावीकडे तुम्हाला जो लोगो दिसतो तो भोसला मिलिटरी स्कूलची जी संस्थेचं नाव आहे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि खालती जो त्याचा जो लोगो आहे शापादपी शरादपी शस्त्र असेल तर तुम्हाला तुमचा राग व्यक्त करता येतो नाहीतर ते म्हातारीचं आजीबाईचं बोलणं असं होतं. आणि खालती जे आहे ते भोसला मिलिटरी स्कूलचा लोगो आहे दोन बंदुका आहेत आणि दिवा आहे शिक्षण पुस्तक आहे पण खालती तेच आहे. नाशकाला त्याची जी वरची जी बिल्डिंग दिसते तुम्हाला ती भोसला मिलिटरी स्कूलच्या या बिल्डिंगला पहिली रक्कम खान्देश बदले प्रताप शेठ यांनी 1,00,000 रुपये दिले होते आणि मग ग्वालेच्या महाराजांनी पैसे दिले. 1946 साली डॉक्टर मुंजे नेपाळला गेले असताना नेपाळच्या राजाकडनं त्यांनी देणगी काढली होती कारण त्यांना हे स्कूल अद्यावत म्हणजे कसे बघा तिथे घोड हॉर्सबॅक रायडिंगचं शिक्षण दिलं जातं रायफल शूटिंगचं ट्रेनिंग दिलं जातं उजीकडे मलखांबाचं शिक्षण दिलं जातं. या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आता ते भोसला मिलिटरी स्कूल झालंय भोसला मिलिटरी कॉलेज झालंय भोसला मिलिटरी मुलींची शाळा पण झाली हे झालेलं आहे इतकी प्रगती झालेली आहे.
या स्कूल करता पुढल्या स्लाइड या त्याच्यामध्ये मुलींच्या याच्यामध्ये बघा डावीकडे तुम्हाला मुलींनी शिकलेले दिसतात का इकडे त्या मुलांना आगीच्या याच्यातनं उडी मारताना दिसेल तुम्हाला त्या उजीकडे जी मुलींचं पथक मार दिसेल तलवार घेतलेली खालती मुलांचं बंदुकीचं रायफल घेतलेलं ट्रेनिंग दिसेल दिसतं का तुम्हाला रायफल दिसेल हे भोसला मिलिटरी स्कूल हे डॉक्टर मुंजेंची एक चिरंजीव स्मृती अशी जी आहे आणि त्याकरता डॉक्टर मुंजेंनी 36 सालापासून नागपूर सोडलं आणि नाशिक इकडे ते स्थायिक झाले कारण ते नाशिकला त्यांनी जागा घेतली होती आणि तिथे ते शाळा उभी केली होती हे भोसला मिडी स्कूल त्याच वेळेला भोसला हिंदू मुसलमानचा प्रश्न असताना सावरकर सुटून आल्यानंतर अखंड भारताकरता देशाची फाळणी व्हायची चित्र दिसत होती ती होऊ नये म्हणून सावरकरांनी हिंदू महासभेतर्फे आणि मुंजेंनी जो प्रयत्न केला त्यामध्ये प्रयत्न करताना त्यांच्या इथे बघा तुम्हाला हिंदू महासभेची त्रिमूर्ती दिसत आहे खालती हार घातलेले बसलेले भाई परमानंद भाई परमानंद म्हणजे शिखांचे जे गुरु होते त्या गुरूंच्या बरोबर ज्या हिंदूंनी बलिदान केलं म्हणून शीख लोक ज्यांना आदराने भाई म्हणतात व भाई परमानंद भाई महावीर अशी पदवी असते ती भाई परमानंद ते क्रांतिकारक होते अंदमान मध्ये होते मध्ये दाढीवाले काळी टोपीवाले डॉक्टर मुंजे खालती डॉक्टर सावरकर उजीकडे हिंदू महासभेची वर्किंग कमिटी कार्यकारिणीमध्ये तुम्हाला डॉक्टर मुंजे सावरकर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अनेक लोक तुम्हाला दिसतील हा पण त्यावेळेला त्यांनी अखंड भारत आणि सैनिकीकरण त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी सैन्यामध्ये 65% मुसलमान होते तर मुंजेंच्या लक्षात आलं की ब्रिटिश जर सोडून गेले तर सैन्य बळावर मुसलमान लोक सत्ता घेतील म्हणून सैन्यामध्ये हिंदूंनी जायला पाहिजे आणि याच भूमिकेला डॉक्टर आंबेडकरांचा पण पाठिंबा होता पण उजवीकडे त्यांनी आंबेडकरांच्या बरोबर जसं हे केलं सहकार्य केलं होतं आणि जेव्हा आंबेडकरांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून मरणार नाही त्यावेळेला मुंजेंनी आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही शीख व्हा आणि त्याचबरोबर मद्रास मधले जे दलित पुढारी होते राजा त्यांच्याबरोबर करार केला होता म्हणून डॉक्टर राजा मुंजे पॅक म्हणून तो प्रसिद्ध आहे ते उजवीकडलं आहे त्याच्यामध्ये हिंदू महासभेचं काम करताना हे तुम्हाला हिंदू महासभेमध्ये चित्रामध्ये डावीकडे सावरकरांचे मोठे भाऊ जे अंदमानमध्ये 2500 शिक्षा भोगली बाबाराव सावरकर ते नंतर डॉक्टर मुंजे डॉक्टर मुंजेंच्या उजव्या हाताला कोल्हापूरचे डॉक्टर कुर्तकोटी त्याच्या उजव्या हाताला डॉक्टर हेडगेवार त्याच्या उजव्या हाताला त्यावेळचे तरुण हिंदू महासभा युवक गणपतराव नलावडे ते पुढे 1953 साली पुणे नगर महानगरपालिकेचे महापौर झाले आणि त्याच्या उजव्या हाताला स्वातंत्र्यवीर सावरकर हा एक दुर्मिळ असा फोटो आहे तो आपल्या तुम्हाला दाखवायची इच्छा होती आणि हे सगळं करत असताना त्यांनी सैनिकीकरण पुरस्कार करत असताना ज्या वेळेला 42 आंदोलनाच्या वेळेला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की देशाची फाळणी होणार नाही म्हणून ते सारखे त्याच वेळेला 1921 साली जेव्हा आपल्या गांधींनी जेव्हा खिलाफत जी चळवळ होती की तुर्कस्तान मधला जो धार्मिक आणि राजकीय पुढारी होता तो खलिफा म्हणून खिलाफत बनवत होती ती खिलाफत त्या टर्कीचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला आणि तो पराभव झाल्यानंतर टर्की मधल्या तरुण लष्करी अधिकाऱ्यांनी बंड केलं आणि त्या खलिफाला काढून टाकलं आणि स्वतंत्र रिपब्लिक टर्की डिक्लेअर केला त्यांनी नाराज झालेल्या लोक धर्मवेड्या लोकांनी मुसलमानांनी केरळमध्ये मोकला इकडे जे दंगल केली त्याला मोकला रायट म्हणतात ब्रिटिशांच्या रिपोर्ट प्रमाणे जवळजवळ 3000 बायका भ्रष्ट झाल्या 10000 माणसं मारली गेली त्यावेळेला डॉक्टर मुंजेंनी धाडसाने तिकडे जाऊन तिथे माहिती गोळा केली आर्य समाजांनी माहिती गोळा केली ती आणि ती ब्रिटिशांना आणि ब्रिटिशांची माहिती त्यामुळे ब्रिटिशांना पण मान्य करायला की ते झाली दंगल आणि ती कत्तल झाली भीषण कत्तल झाली
हे डॉक्टर मुंजेनी म्हणून त्यांचं म्हणणं होतं की सिंध वेगळा करू नका. मुंबई राज्यामध्ये सिंध, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक असा विभाग होता. त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये मुंबई राज्यामध्ये सिंध भारतात आला असता, पण भाषिक राज्या भाषिक याच्यावर राज्य वेगळे करा या हट्टामुळे सिंध वेगळा झाला आणि तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे डॉक्टर मुंजेनी सिंध वाचवण्याकरता अनेकदा सिंध, पंजाब, नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर याचे दौरे केले होते. आणि ते दौरे करत असताना ज्या वेळेला 46 इलेक्शन मध्ये लोकांना त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की पण मुस्लिम लीगला 95% मतदान मिळालं आणि बाकी ठिकाणी काँग्रेसला मतदान मिळालं. त्यामध्ये पुढे तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की वाटाघाटी होताना नवखालीला दंगल झाली. नवखालीच्या दंगलीमध्ये ज्याला त्याचा रिपोर्ट मला कलकत्त्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये, नवखाली आणि कलकत्त्याच्या दंगलीचा सीआयडीचा रिपोर्ट मला मिळाला. आणि ती तिथे दंगल शांत करण्याकरता महात्मा गांधी स्वतः तिथे गेले होते. कलकत्त्याच्या याच्यामध्ये दंगल झाली, त्याचा परिणाम म्हणून बिहारमध्ये हिंदूंनी प्रतिशोध घ्यायला सुरुवात केली होती. त्याच्यावर पंडित नेहरूंनी धमकी दिली की मी विमानात बॉम्ब टाकेन. म्हणजे नवखालीमध्ये विमानात बॉम्ब टाकले गेले नाही किंवा कलकत्त्याच्या दंगलीत गेले नाही किंवा मुंबईच्या याच्यात नाही, ते बिहारच्या हिंदूंना धमकी दिली होती. त्याच्याकरता डॉक्टर मुंजे बाळशास्त्री हरदासांना घेऊन तिथे गेले होते. आणि बाळशास्त्रींचं जो पुस्तक आहे व्हॉट आय सॉ इन बिहार, तो रिपोर्ट आहे, तो त्यांनी मुंजेंनी केलं होतं. तर मुंजेंचा आग्रह होता की एक हे सिव्हिल वॉर आहे, ही नुसती हिंदू मुसलमान दंगल नाही, हे सिव्हिल वॉर आहे. तर हिंदूंनी शस्त्र घेऊन आपलं स्वसंरक्षण करण्याकरता आवश्यक आहे. दुर्दैवाने त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही. मग देशाची फाळणी झाली. देशाची फाळणी झाल्यानंतर गांधी हत्या ही नथुराम गोडसे, हिंदू महासभेचा एक सदस्य नथुराम गोडसेने केल्यामुळे. एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, गांधी हत्या हिंदू महासभे, नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा सदस्य, पण संघाने पण सरकारने हिंदू महासभेवर बंदी घातली ती राष्ट्रीय संसद संघावर. कारण का? तर राष्ट्रीय संसद संघाचं पंजाबमध्ये सिंधमध्ये उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी जे हिंदूंना रक्षण करण्याचं काम केलं होतं, तर त्यावेळच्या काँग्रेसच्या चीफ मिनिस्टरला, मी तुम्हाला सांगतोय हा सरकारी रिपोर्ट आहे, चीफ मिनिस्टरना अशी भीती वाटत होती की पुढल्या इलेक्शनमध्ये आपली सत्ता जाईल. म्हणून नोव्हेंबर 47 संघावर बंदी घाला अशी चीफ मिनिस्टर आणि होम मिनिस्टरची मागणी होती. पण आता जर बंदी घातली तर संघ आणखी पॉप्युलर होईल म्हणून थांबूया असा विचार होता. आणि गांधी हत्येची सबब मिळाली आणि बंदी घातली गेली संघावर. पण त्याच वेळेला डॉक्टर मुंजे नाशिकला होते, त्यांचं वय झालं होतं. आणि त्यावेळेला वय झालं असलं तरी सावरकरांना पकडलं, याच्या सावरकरांना मुक्तती करता प्रयत्न करायला पाहिजे. त्याकरता डॉक्टर मुंजेनी दिल्लीला भरणाऱ्या परिषदेकरता तिकीट काढलं होतं. पण दुर्दैवाने 3 मार्चला डॉक्टर मुंजेंचा देहावसान झालं. देहावसान झाल्यानंतर की सांगायला वय पडतंय, त्रास पण होतोय की त्यांचं देहावसान झालं. हा डॉक्टर मुंजे हे राष्ट्रीय पुढारी असताना, काँग्रेसचे पुढारी असताना, त्यांचं प्रचंड योगदान असताना, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना श्रद्धांजली व्हावी अशा अनेक काँग्रेसवाल्यांना वाटत होत, पण काही वरच्या लोकांनी त्याला नकार दिला. डॉक्टर मुंजेंना श्रद्धांजली वाहू दिली नाही. तर सांगायचं आहे की माणसांनी एवढं विविध कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला तेव्हाही श्रद्धांजली मिळाली नाही. आज देखील डॉक्टर मुंजेंची लोकांना आठवण फार थोडी आहे. म्हणून डॉक्टर मुंजेंचा परिचय करून देणं, नाही चिरा नाही पंटी म्हणण्यापेक्षा नाही स्मृती नाही पंटी या दृष्टीने मी करायचा प्रयत्न केलेला आहे. इथे एक दुर्मिळ फोटोग्राफ मिळाला आहे आपल्याला, हिंदू महासभेच्या अधिवेशनाकरता 40 सालचा फोटोग्राफ आहे. तिथे डावीकडनं दुसरे सावरकर आहे, डावीकडनं चौथे केसरीचे संपादक गजाननराव केतकर आहे. आणि त्याच्याकडनं दुसऱ्या भागाला मध्ये काळी टोपीमध्ये दाढीवाले डॉक्टर मुंजे हा फोटो एक छायाचित्र आहे. मुख्य सांगायचं आहे की एवढं देशाकरता ज्या माणसांनी एवढं कर्तृत्व केलं होतं की डॉक्टर मुंजेंचं जावई वारला होता, जावई वारला, पण त्याच्या अगोदर काही त्यांच्या त्यांनी
कबूल केलं होतं. म्हणून सातव्या दिवशी डॉक्टर मुंजे परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले. त्यानंतर नवव्या दिवशी बिलासपूरला गेले, चौदाव्या दिवशी सागरला गेले. म्हणजे घरात दुःख असताना जावई वारल्या असताना स्थितप्रज्ञतेने देशाकरता जाणं, त्याचप्रमाणे त्यांचा 8 वर्षाचा नातू वारला असताना दुसऱ्या दिवशी ही निवडणूक होती. डॉक्टर नियोगी म्हणून नागपूरचे उभे होते, त्यांनी निवडून यावं म्हणून डॉक्टर मुंजे अख्खा दिवस त्या निवडणुकीच्या याच्यात होते. म्हणजे ज्या माणसांनी देशाकरता आपलं घरात आपलं व्यक्तिगत दुःख बाहेर ठेवलं होतं, आपली चांगली उत्पन्नाची डॉक्टरी उत्पन्न त्यांनी दूर ठेवलं होतं आणि देशाकरता समाजाकरता एवढं केलं होतं, त्या माणसाला श्रद्धांजली वाहायला नकार देणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अशा विविध गुणयुक्त व्यक्तीचा परिचय करून द्यावा या उद्देशाने मी बोललेलो आहे. नमस्कार. कोणाला काही प्रश्न असेल तर. हे डॉक्टर मुंजांचं इंग्लिश अक्षर आणि उजवीकडे मराठी अक्षर आहे बघा. हे डॉक्टर मुंजांचं जे चरित्र पहिला भाग आहे तो बाळशास्त्री हरदासाने लिहिला, दुसरा भाग त्यांच्या सुविध पत्नी वीणाताई हरदासाने लिहिलेला आहे. त्यामधला हा हे पान आहे, हे तुम्हाला दाखवायचं. तर अशी आपल्याकडे जी काही मोठी माणसं झाली. पण जसं टिळकांचे शिष्य म्हणून म्हणजे मुंजांना आनंद होता, मोठे असून कर्तृत्वाने मोठे असून सावरकरांच्या सहकारी म्हणून मुंजांनी काम केलं, गांधींच्या बरोबर सहकारी म्हणून काम केलं. म्हणजे नेतृत्वाची अभिलाषा न धरता या माणसांनी पोटेन्शियल लोकांना उत्तेजन दिलं, त्यांना शिक्षणाला मदत केली, कार्यकर्ते निर्माण केले, नेते निर्माण केले, विविध संस्था निर्माण केल्या. अशा माणसाचा आपल्याला परिचय असावा या उद्देशाने माहिती दिलेली आहे. धन्यवाद. फारच छान धामले साहेब, धन्यवाद. धामले दादा फार सुंदर, अगदी सगळ्याचे फोटोग्राफ तुम्हाला कुठे मिळाले आहेत पण खूप अभ्यास केला असेल त्याच्यासाठी सगळं जमवणं. एक फोटोग्राफ म्हणजे 1000 शब्द असतात. फार सुंदर तरी तुम्ही आज त्यांचा आमच्या हा हा सिंहावलोकन म्हणजे बघा महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सिंहावलोकन जर वाचलं तर म्हणजे देशभक्त होते, द्रष्टा होते, सर्जनशील नेतृत्व होते, सैनिकीकरण, भोसला मिलिटरी स्कूल, हिंदूंचं आधुनिकीकरण, हिंदू संस्कृतीचं संजीवन, स्वाभिमानी व समर्थ हिंदू, कुशल संघटक, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान म्हणजे काँग्रेस हिंदू महासभेमधलं त्यांचं काम, व्यक्तिगत पैलू म्हणजे शुद्धीकरण, रायफल क्लब, हिंदू मुलींची शाळा, हिंदू अनाथ महिलाश्रम, गोशाळा, वृत्तपत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कार्यकर्ता निर्मितीय प्रोत्साहन, संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व आणि उत्तेजन, मुंबईच्या प्लेगामधली साथ, वैदिक पद्धतीने आयुर्वेद पद्धतीने डोळ्यावर शस्त्रक्रिया आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महारोग्यांच्या साथीचा उच्चाटन करण्याचा नागपूरमधला प्रयत्न. असं हे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व. परत ते बोलायला अत्यंत मोकळे होते की मुंजांसमोर कोणीही मोकळेपणाने आपली मतं मांडू शकत होते, विरोध करू शकत होते, मतभेद व्यक्त करू शकते. ही जी गोष्ट अनेकांना सावरकरांच्या समोर बोलताना वाटत नव्हतं. म्हणजे जसे महात्मा गांधी बापू होते तसे मुंजे हे सर्व चळवळी हिंदुत्वनिष्ठ चळवळींचे एक प्रकारचे आजोबा होते असं म्हणायला हरकत नाही. आमले काका खूपच छान मस्त आहे. खूप खूप धन्यवाद. इतकं छान आजचं व्याख्यान होतं, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे पूर्ण आठवडाभर आपल्या चर्चांमध्ये ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी मिळाल्या तर त्यासाठी खूप धन्यवाद. प्रश्नोत्तरांच्या पूर्वी आता आपल्याकडे उन्मेष लिमये आहेत, ते त्यांचं सौभाग्य असं आहे की भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ते 2 वर्ष शिकलेले आहेत तर त्यांना पण थोडस मी 2 मिनिटं बोलायची संधी देतो. थँक्यू चेतन. तर काका तुम्ही म्हणालात तसं मी 1976 ते 1978 मी 6वी 7वीत होतो आणि 2 वर्ष मी तिकडे बोर्डिंग स्कूलला राहिलो. म्हणजे त्यावेळेला शाळेमध्ये किंवा अजूनही मला वाटतं त्यांचे समरचे कोर्स असतात आणि विंटरचे पण कोर्स असतात. म्हणजे समरचा कोर्स मला वाटतं 2 महिन्याकरता असतो आणि विंटरचा 3 आठवडे. पण मी
पूर्ण वर्ष म्हणजे शाळेतही शिकत होतो तेव्हा आणि हॉस्टेलला तिथे राहत होतो. माझे आई वडील तेव्हा दिल्लीला होते तर तेव्हा तर दिल्ली नाशिक म्हणजे फार मोठा प्रवास होता. घरी फोन नव्हते, तिथे फोनवर बोलण्याची व्यवस्था नव्हती. पण शाळेबद्दल सांगायचं म्हणजे जसं तुम्ही डॉक्टर मुंजेंबद्दल म्हणालात, तिथे मी बरेच फोटो हे प्रत्यक्ष बघितलेत. कारण की शाळेमध्ये आम्हाला त्यांच्याबद्दल पण माहिती मिळाली की कसं त्यांचं तरुणांनी सैनिकी शिक्षण घ्यावं किंवा व्यायामावर जोर द्यावा हे आम्हाला सांगितलं जायचं आणि त्याप्रमाणे आम्हाला तिकडे तसं ट्रेनिंग पण दिलं जायचं. म्हणजे मी सर्टनली शाळेला क्रेडिट देतो की थोडाफार जो काही माझ्या लाईफमध्ये डिसिप्लिन आला शाळेचं त्याच्यात फार मोठा वाटा आहे. व्यायामाची आवड लागली आम्हाला. सकाळी रोज आम्हाला व्यायाम करायला लावायचे, वेगवेगळे स्विमिंग शिकवायचे, हॉर्स रायडिंग शिकलो तिकडे मी. रायफल शूटिंग फार नाही काही त्यावेळेला आपल्याकडे, मुख्य म्हणजे गोळ्या महाग होत्या म्हणजे बंदुकीच्या, त्यामुळे वर्षातनं एक किंवा दोन वेळाच आम्हाला रायफल शूटिंग करता यायचं. पण बाकी हॉर्स रायडिंग आठवड्यातनं एकदा तरी किंवा दोनदा ट्रेनिंग असायचं. मल्लखांब शिकलो मी तेव्हा. एकदा तेव्हा विचार असा होता एनडीएमध्ये जायचा, पण नंतर लक्षात आलं की हाईटमुळे शक्यता कमी आहे, त्यामुळे तो नाच सोडून दिला. पण आणि माझं सौभाग्य असं की त्यावेळेला जे शाळेचे प्रिन्सिपल होते ते इंडियन आर्मीतले रिटायर्ड मेजर म्हणजे मेजर कुलकर्णी म्हणून होते. हा मेजर कुलकर्णी, खूप छान व्यक्तिमत्व आणि म्हणजे अगदी ते व्यवस्थित बोलायचे. पण तेवढाच त्यांचा धाक पण होता. म्हणजे आम्ही तर 6वी 7वीत आम्ही लहान मुलं होतो, पण 11वी 12वीतली पण मुलं टरकून असायची. ते कुठेही दिसले आणि त्यांच्या हातात अशी मिलिटरी स्टाईल ती केन असायची, तर ते पोरं सगळी त्यांना टरकून असायची. त्यामुळे पण एका तऱ्हेने लाईफ खूप डिसिप्लिन होतं. काही आमचा डेली रुटीन असा ठरलेला असायचं. सकाळी 5 वाजता आम्हाला उठवाय, म्हणजे ते आपले छान भूपाई वगैरे असे रेकॉर्ड लावायचे आणि ज्याने तुम्हाला जाग येईल असं. आणि मग 5:30 सगळं काय मुखमार्जन वगैरे सगळं आटपून परेड ग्राउंडवर आम्हाला 6 वाजता हजर राहायला लागायचं. आणि अगदी थंडीमध्ये सुद्धा म्हणजे लिटरली आम्ही बनियन आणि शॉर्ट्स वगैरे घालून त्या परेड ग्राउंडवर हजर असायचो. म्हणजे एक थोडस म्हणायला गेलं तर रुटीनच असायचा की ते गरम पाण्यात तेलाच्या बाटल्या बुडवायच्या आणि ते नाशिकच्या थंडीत तेल गोठलेलं असायचं आणि ते अंगावर जेवढं चापडता येईल तेवढी थंडी शक्यतोवर कमी लागावी म्हणून तो प्रयत्न असायचा. पण त्याचा फायदा असा झाला की एक तर हवा चांगली होती तेव्हा नाशिकला, शाळा शहरापासून बऱ्यापैकी दूर होती. आणि म्हणजे 2 वर्ष एकदाही मी आजारी पडलो नाही. ही डेफिनेटली म्हणायला गेली तर मोठी गोष्ट आहे. की त्याच्या आधी मुंबईला राहून सुद्धा मी वारंवार म्हणजे सर्दी खोकला असं मोठा आजार नाही, पण एवढ्या थंडीत वगैरे बिकॉज लाईफ डिसिप्लिन झाल्यामुळे आणि शाळेने एफर्ट्स पण घेतले. मी नॉन इंग्लिश मिडियम मधून इंग्लिश मिडियममध्ये आलो होतो कुलकर्णी सरांमुळे. म्हणजे मेजर कुलकर्णींनी माझ्या वडिलांना फोर्स केलं की आम्ही तुमच्या मुलांना एक्स्ट्रा ट्रेनिंग देऊ. म्हणजे माझ्यासारखाच अजून 2 मित्र होतो आम्ही. एक आता माझा तो चांगला मित्र अजूनही आहे म्हणजे मिलिंद पिंपरेकर, तो डॉक्टर आहे लासलगावचा होता. आमच्याकरता शाळा म्हणजे संपल्यानंतर एक्स्ट्रा ग्रामरचे लेक्चर्स घ्यायचे. शाळेचा खूप मोठा वाटा आहे. आता नंतर म्हणजे 88 साली मी शाळेला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा गेलो होतो. थोडंसं डॉक्टर मुंजेंबद्दल म्हणजे तेव्हा आम्ही तर खूपच लहान होतो पण बरंच ऐकलं होतं. दुसरी एक म्हणजे थोडस म्हणजे ते अफवाच होती, त्याला काही मला वाटत नाही खरं काही. म्हणजे ही मोठी मुलं आम्हाला घाबरवण्याकरता बसरावायची की म्हणजे शाळेची जागा भरपूर मोठी होती. मला वाटतं नंतर थोडस त्याच्यावर अतिक्रमण झालं आणि अर्धी शाळेची जागा बळकावली, झोपडपट्टी वगैरे आले आणि त्यांनी चक्क तेव्हा शिवसेनेचा झेंडा वगैरे लावला असं मी ऐकलं 88 साली जेव्हा मी गेलो गोल्डन ज्युबलीच्या वेळेला. पण आम्ही जेव्हा होतो खूप मोठी जागा होती. तर फुटबॉल फील्ड होती अशी लाईनीने 2 का 3 आणि पुढे त्याची रायडिंगची रेंज आणि शूटिंगची रेंज. तर अशी अफवा होती की पौर्णिमेच्या रात्री आणि अमावस्येच्या रात्री डॉक्टर मुंजे घोड्यावरून भूत येतं त्यांचं. आणि हॉस्टेलची परिस्थिती अशी होती की हॉस्टेलमध्ये राहायचो पण आम्हाला जे टॉयलेट्स होते ते हॉस्टेलपासून दूर होती. म्हणजे थोडं चालायला लागायचं रात्री आणि म्हणजे दिवे वगैरे तर फार नसायचे, तर बेसिकली मेणबत्ती घेऊन जायला लागायचं. ते म्हणजे आम्ही सुरुवातीला आम्हाला ती भीती होती, पण नंतर मी म्हणजे आम्ही मनाशी हा विचार केला की अरे जरी असेल भूत तरी जो माणूस एवढं ज्यांनी मोठं कार्य केलं तो पुण्यात्मा आहे, तो कशाला कोणाला त्रास देईल. म्हणजे आम्ही असा विचार करून जायचो. थोडीशी गमतीची गोष्ट झाली.
पण तेव्हापासून म्हणजे भीती कायमची गेली भूतांबद्दल की अरे नाही असं काही प्रकार नसतो. म्हणून मला ते थोडस नमूद करायला लागेल म्हणजे त्याचं डॉक्टर मुंजेंचा काही वाटा नाहीये पण त्यांच्याबद्दल म्हणजे असं थोडस हे अफवा पसरली गेली होती. पण ते शाळेतल्या शाळेमध्ये पण शाळेचं खूप मोठं योगदान आहे मला वाटतं. त्यांनी बरेचसे युवांना म्हणजे प्रोत्साहित करून काही लोक आपल्या आर्म फोर्सेस मध्ये गेले असतील आणि एकंदरीत त्यांचं जे तेव्हा जे विजन होतं की म्हणजे स्पेशली महाराष्ट्रीयन मुलांनी वगैरे व्यायामाकडे जोर द्यावा. मला वाटतं टिळकांनी पण तेच सांगितलं की सावरकरांनी की बाबा सशक्त राष्ट्र जर बनवायचं असेल तर तुम्हाला शस्त्र हातात घेतली पाहिजेत पण अंगात सामर्थ्य पण पाहिजे. म्हणजे ते मला वाटतं थोडंफार या प्रमाणात म्हणजे पुष्कळ त्या योगे फायदा झालाय हे 100% निश्चित आहे. तुम्ही जे म्हणाला की डॉक्टर म्हणजे पौर्णिमेला आणि अमावस्येला घोड्यावर येतात ते भूत होते ते खरं आहे. ते डॉक्टर हे खरं नाही पण डॉक्टर म्हणजे हे काही लोकांच्या मते हे भारतीय राजकारण विशेषतः काँग्रेसवाल्यांच्या मते भारतीय राजकारणामध्ये भूत होते. त्यांनी ते पुरस्कार जो केला होता आणि त्यातून भोसला मिडल स्कूल मधनं काही नावं मला मिळाली होती. वसंतराव साठे जे मंत्री होते ते भोसला मिडल स्कूल मधले भोसला मिडल स्कूलच्या जागेला रामदंडी म्हणायचे. हो रामदंडी म्हणायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तर तिकडे जे काही विद्यार्थी होते रामदंडी का तर भोस डॉक्टर मुंजेंचं म्हणणं होतं की रामानी ते सांगितलं वालीला की हा सारा देश आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हा रामाचा आहे म्हणजे ईश्वरातू वंशाचा आहे रामाचा आहे म्हणून त्यांनी रामदंडी नाव दिलं होतं. आणि त्या त्या विद्यार्थ्यांना एक खास शब्द होता तर तो होता त्यातून जे विद्यार्थी आले वसंतराव साठे एक आले संजीवनी जाधव म्हणजे आता ऑलिम्पिक मधला गोल्ड मेडलिस्ट तो भोसला मिडल स्कूलचा विद्यार्थी आहे. आणि भोसला मिडल स्कूलचे विद्यार्थी सैन्यामध्ये आणि याच्यामध्ये अधिकारी झालेले आहे. बरोबर. पण दुसरा एक भाग सांगतो तुम्हाला आता विषय निघाला म्हणून भोसला मिडल स्कूलचा गांधी हत्येनंतर एक तो सूड घ्यायचा होता राजकीय सूड घ्यायचा होता त्यामध्ये अनेक विद्यार्थी याला घाबरायला लागले. विद्यार्थी नाही पैशाची अडचण आली होती सरकार देणगी सरकार ग्रँड तयार नव्हतं. अशा वेळेला नागपूरचे घटाटे श्रीमंत घटाटे पण ते कशी हात राखून खर्च करायचे म्हणून त्यांना लोक चिकू म्हणायचे. पण घटाट्यांची श्रद्धा होती की घटाट्यांनी 1947-48 पासून मुंजे वारल्यानंतर 1953 पंडित नेहरू येऊन भेट देईपर्यंत जो काही खर्च आला आणि अख्ख्या भारतभर प्रवास करून विद्यार्थ्यांना तिथे आणणं तो खर्च आपल्या खांद्यावर घेणं एका खांद्यावर एका माणसाच्या अंगाच्या घेणं तो खर्च केला. आणि 53 जेव्हा पंडित नेहरू आले आणि त्यांनी जी घोडेस्वार बघितली आणि पंडित नेहरू पौरुषार्थी होते त्यांना ते आवडलं होतं घोडेस्वार रायफल म्हटल्यानंतर मग मुंबई सरकारची ग्रँड मिळायला सुरुवात झाली आणि मग भोसल्या मिडल स्कूलला थोडं कुठे दुगदुगी आली जगण्याकरता. हा एक ऐतिहासिक भाग आहे म्हणजे जशी काही थोडी जशी टीका समजा काही मी बोलताना लोकांना टीका वाटली असेल त्या आपण चांगल्याला चांगलं म्हणण्याचा पण माझा दृष्टिकोन आहे. बरोबर. शायनिक तेव्हा म्हणजे खूपच कार्य केलंय अजूनही करतातच आहेत प्रश्नच नाही मला वाटतं. म्हणजे मला खूपच आदर आहे म्हणजे शायनी माझं जीवन बदललं याबद्दल प्रश्न नाही. आता भोसला मिडल स्कूलच नागपूरला पण शाळा आणि कॉलेज झालेलं आहे भोसला मिडल स्कूल ऐकलं मध्ये वाचलं म्हणजे दामले साहेब ते दिल्लीला सुरू करताय बोला दामले साहेब ते साताऱ्याला भोसला मिडल स्कूल आहे ते पण इथे सुरू करायचे का नाही ते सरकारी आहे ते सरकारी आहे ते मिलिटरी स्कूल आहे ते सरकारने चिनी युद्धानंतर सुरू केलेलं आणि आता प्रत्येक प्रांतामध्ये सरकारी असं मिलिटरी स्कूल योजना आहे. पण पहिलं मुलींचं मिलिटरी स्कूल ते पुण्याला राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा ती पुण्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केली संपूर्ण शिक्षण असले. भोसला मिलिटरी स्कूल मध्ये समर मध्ये आणि हिवाळ्यामध्ये मुलींना शिक्षण देतात. आता त्यांनी जी शाळा सुरू केलेली आहे पण पहिली मिलिटरी शाळा पुण्याची राणी लक्ष्मीबाई शाळा.
आणि मी म्हटलं तसं की मेजर कुलकर्णी त्यांचा मोठा रोल असा आहे की माझे वडील थोडे साशंक होते, कारण मी त्याच्या आधी मराठी मीडियममध्ये शिकलो होतो आणि एकटाच राहणार असल्यामुळे त्यांना तशी खात्री नव्हती. ते वडील म्हणाले, म्हणजे वडिलांना त्यांनी इंग्लिश मिडियमचा फॉर्म भरायला लावला, ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या मुलांची काळजी घेऊ, तुम्हाला एका परीक्षेनंतर जर असं वाटलं की नाही तर तुम्ही हिंदी मिडियममध्ये ट्रान्सफर करा, पण मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्यावर तशी वेळ येणार नाही. काही म्हणजे वडिलांचं असं झालं की मुंबईहून दिल्लीवर डायरेक्ट बदली झाली आणि त्यांना अशी भीती वाटत होती की उद्या कुठे दक्षिणेत बदली झाली, आयदर तमिळ मिडियम किंवा मला इंग्लिश मिडियम मध्ये शिकायला लागेल, तर मग अशा वेळेला शाळेची ऍडमिशन काय करायचं. पण भोसल्याचा मिडियम कुठला इंग्लिश होतं ना? नाही, त्यांच्याकडे दोन मिडियम्स होत्या तेव्हा, हिंदी मिडियम आणि इंग्लिश मिडियम. तर माझ्या वडिलांनी हिंदी मिडियमचा फॉर्म भरला होता, तर त्यांनी वडिलांना चेंज करून इंग्लिश मिडियमचा फॉर्म भरायला लावला आणि एवढं करून माझ्या वडिलांनी परत संधी हिंदी मिडियमला घेतली. आणि मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, म्हणजे वडील माझे त्यांना भेटायला घेऊन गेले, की नंतर आई वडील दिल्लीला जाणार होते म्हणजे तेव्हा दुसऱ्या दिवशी ट्रेनने, तर ते कुलकर्णी सरांच्या घरी गेलो होतो आम्ही रात्री. म्हणजे आधी त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती वडिलांनी, तर त्यांनी मला विचारलं सहज की अरे तू कुठल्या हॉस्टेल म्हणजे झाले काय कुठल्या हॉस्टेलमध्ये, तुम्ही नाव सांगितलं तर मला वाटतं मिडियम प्रमाणे ती हॉस्टेल्स होती. तर तेव्हा मी काय सांगितलं की मी राजा शिवाजी हॉस्टेल, ते माझ्या वडिलांवर चिडले की अहो लिमय तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही परत हिंदी मिडियम मध्ये ऍडमिशन घेतली, त्यांनी लगेच दुसरा ब्लँक फॉर्म काढला, तुम्ही आता मला नुसती सही करून द्या, मी तुमच्या मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये परत घालतो, आणि मला सांगितलं तुझं हॉस्टेल दुसऱ्या दिवशी बदलायचं. ते म्हणाले मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही एक 6 महिने परीक्षेपर्यंत वाट पहा, तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही तुम्हाला जे हवं ते करा. पण त्यांनी म्हणजे वचन दिलं त्याप्रमाणे आम्हाला, म्हणजे जे इंग्लिशचे आमचे टीचर होते ते शाळेनंतर रोज आठवड्यात 3 दिवस तरी, आम्ही 3 मुलं होतो जे नॉन इंग्लिश मिडियम मधनं आलो होतो, आम्हाला त्यांनी रोज म्हणजे लेक्चर्स एक्स्ट्रा घेऊन आम्हाला ट्रेन केलं. त्यामुळे म्हणजे फुल क्रेडिट टू शाळा, नो डाऊट अबाउट. आणि म्हणजे तुम्ही जसं दामले काका म्हणाल तसं मिलिटरी ट्रेनिंग बद्दल, म्हणजे 6वी 7वीत असल्यामुळे व्यायाम त्यांना ट्रेनिंग शाळेतनं मिळत होत. मस्त उमेश, थँक्यू, इतका छान अनुभव. अजून कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत का? मला एक प्रश्न आहे, मे बी लिमय किंवा दामले काका सांगतील. ते भोसलावा स्कूल अजूनही इंग्लिश आणि हिंदी मिडियमच आहे का मराठी मिडियम पण सुरू केलं त्यांनी? मला तेवढी कल्पना नाही, मी माहिती काढू शकतो, माझा मित्र आहे त्याच्याकडनं विचारून. मला वाटतं हिंदी मिडियम तेव्हा काढण्याचं असं होतं की सैन्यात तुम्हाला ऍडमिशन मिळण्याकरता, म्हणजे मला वाटतं असा म्हणजे त्यांचा हेतू असावा, मला आता एवढं आठवत नाही आहे. मी म्हटलं तसं मी 78 साली म्हणजे शाळा सोडली, म्हणजे परत दिल्लीला गेलो. मलखांब फॉर्म फार मजा वाटली लहानपणी, आम्ही पण करायचे 15 ऑगस्टची तयारी करायला, यु नो 2-3 आठवडे आमच्याकडनं किंवा 2-1-2 महिने मलखांब करून घ्यायचे आणि मग ते दाखवायचे पुढे मलखांब परेड मध्ये. मजा येते मलखांबची. त्याला तुम्ही मलखांब करत ना? हो, तेव्हा शिकलो होतो, पण म्हणजे नंतर आता मग काय कधी दिल्लीला शाळेत आल्यावर परत तिकडे काही चान्स नव्हता. हॉर्स रायडिंग पण शिकलो मी, तिथेच शिकलो. आता जर तुम्हाला मलखांब चांगला शिकायचा असेल तर जर्मनीत जायला लागतो. आपल्या भारतात पण शिकवत जाऊन काय काय शिकवतात, पण जर्मनीचे लोक येऊन त्यांनी मलखांब इथे शिकवत आणि सिस्टमॅटिक केले. जसं आपला गोविंदा करतात मुंबईला, गोकुळाष्टमीला गोविंदा करतात, तर गोविंदाच्या हंडीचं पहिलं बक्षीस गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी स्पेनच्या लोकांनी केलं, घेतलं आणि सिस्टमॅटिकली करून. मी मजा केली की जसं कोल्हापूरला शिकवतात चांगलं. हो नाही, एरंडीचं तेल लावायचं मला खांबाला आणि आपल्या अंगाला पण तेल लावायचं आणि मग ते करायचं. यु नो एरंडीचं तेल माहिती ना, चांगला घट्ट असतो, खूप घट्ट असतं ते. नाही पण पुण्यात सुद्धा तालमीत न शिकवतात, मी पण शिकलेलो तालमीत शिकलेलो आहे. आणि तिथनं मुलं जी जायची ती इंटर कॉलेजला पण मलखांब कॉम्पिटिशन मध्ये असायची. हा दामले काका, फार सुंदर विवेचन. मला एक जनरल प्रश्न असा आहे की आपल्याकडच्या 40 पर्यंतच्या चळवळीत
महिलांचं योगदान कमी दिसतं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये किंवा हिंदू महासभेमध्ये ती जी नेतृत्वाची जी फळी दिसती आहे, तुम्ही फोटो दाखवले, त्याच्यात महिलांचं प्रमाण कमी आहे. आणि दुसरं तर त्याचप्रमाणे बहुजन समाजातल्या मंडळींचं प्रमाण कमी दिसतंय. महिलांच्या करता उत्तर असं अभाव आणि शिक्षणाचा अभाव यामुळे असेल का? महिलांच्या प्रमाणाच्या करता की महिलांची अजून देखील भारतीय खेड्यामध्ये स्त्री पुरुष एकत्र शक्य नाही म्हणून राष्ट्र सेविका समिती ही स्थापन केली. पण सर्वत्र तुम्ही बघा, इवन इंडियन वुमन असोसिएशन बघा इंग्लिश मध्ये असेल तर, किंवा हिंद महिला समाज बघा, किंवा एक जर समाजवादी चळवळ राष्ट्र सेवा दलामुळे आणि गांधींच्यामुळे जे महिलांचं योगदान आलं होतं, योगदान होतं की त्यांना जी संधी मिळाली त्यांच्या कर्तृत्व याच्यानुसार, मग ते पथनाट्य असेल, गीत असेल, प्रभात फेरी असेल, चरखा असेल, ते योगदानाची संधी इतरत्र इतरत्र चळवळी म्हणजे काय की क्रांतिकारक व्हा किंवा तुम्ही तुरुंगात जा किंवा हे हा जो भाग होता तो घरचे लोक पाठवत नसतील तुम्हाला, तो एक भाग आहे. आणि आज देखील कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये आत्ता पुढे पहिली एक महिला मेंबर झाली, तर हा जो भाग आहे महिलांचं, महिलांना जो इंटरेस्ट आहे, दुर्दैवाने म्हणा आपणच आहोत, आपण आपल्या महिलांना शिक्षण देतो, सायन्स ग्रॅज्युएट करतो, डॉक्टर करतो, इंजिनियर करतो, मग ती तिने भरतनाट्यम करावं किंवा कथक करावं, नाटकात काम करावं, लिखाण करावं, मग लग्न करून संसार करावा, सासू सासऱ्यांना खुश करावं, मग मुलं बाळ याच्यामध्ये बघतो. पण याच्या पलीकडे समाज आपलं देश आहे किंवा हा जो समाजामधली ज्यांना सेन्सिटिव्हिटी आहे ते काम करणार आहे, मग त्या गीता साने सारख्या किंवा गोदावरी पळवलकर, अहिल्या रांगणेकर सारख्या ज्या महिला या ज्या महिलांना होत्या, पण त्यांचं प्रमाण देखील हाताच्या म्हणजे ज्याला म्हणतात ना की लेस देन 1% असं आहे. हा एक पहिला भाग आहे. आणि जो तुम्ही मगाशी म्हणाला की जी चळवळीमध्ये हिंदुत्वनिष्ठ चळवळीमध्ये मध्यमवर्गीय लोक होती ती ब्राह्मणी असल्यामुळे त्यांची ब्राह्मणी समाजामधली जी दृष्टिकोन होता, मुलगी कॉलेजला गेली की लग्न होईपर्यंत शिकायचं, हा जो भाग होता एक पहिला त्या काळातला. मी तुम्हाला 70 म्हणजे याच्यापर्यंत सांगतोय की स्वातंत्र्यापर्यंत. आणि बहुजन समाज म्हणाल तर ती जी भाषा होती, शब्दरचना, भाषा, संस्कृत, त्यामुळे तो बहुजन समाजाला ते वाट. आणि गांधींचा जो म्हणजे गांधींच्या बद्दल सुंदर वाक्य चित्रपटोदरच, खरे हिंदू गांधी, कारण त्यांनी खेड्यातील हिंदूंच्या रामनामाचा, चरख्याचा, ज्या त्याचा त्यांनी त्यातून त्यांनी समाजाला आणलेला आहे की म्हाताऱ्या माणसाला पण वाटत होतं की मी चरखा चालवीन आणि देशाकरता काहीतरी करतोय, म्हाताऱ्या बाईला पण वाटायचं की मी देशाकरता काहीतरी करतोय. त्याप्रमाणे पहिल्यांदा महिलांचा सहभाग होता का दांडी यात्रेमध्ये? होता ना, प्रचंड होता, प्रचंड होता. एवढं कशाला, जे क्रांतिकारक महिला होत्या पॅरिसमधल्या, तुम्हाला सांगतो की दादाबाईंची नात आणि इतर ज्या परदेशामधल्या महिला होत्या, त्या नंतर भारतात आल्यानंतर त्या गांधी चळवळीत गेल्या. कारण का तिथे त्यांना जे वाटलं की आपल्याला तिथे देशाकरता काहीतरी करता येईल, सर्वांची फाशावर जायची किंवा अंदमानात जायची किंवा बॉम्ब घ्यायची महिलांची इच्छा नव्हती ना, तर तो जो त्यांना भाग दिला, तसं त्यातली ज्या जहान महिला होत्या त्यांना कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळीमध्ये प्रोत्साहन मिळालं. पण हा जो तुमचा प्रश्न तो योग्य आहे. आणि बहुजन समाजाचा म्हणाल तर तो एक प्रकारचा जो पगडा होता तो त्या काळापुरतं ते आत्तापर्यंत होता. निवडणुकात देखील बघाल तुम्हाला शहरामध्ये जिंकत होती, खेड्यामध्ये आता चित्र बदललं 14 नंतर. तर हा भाग आहे, हा प्रश्न बरोबर आहे. आणि त्यांच्या भाषेत बोलता आलं पाहिजे, सर्वात महत्वाचा भाग आहे त्यांच्या भाषेत बोलता येईल. उदाहरणार्थ मी सांगायचं राहिलो तर डॉक्टर एल्विन नावाचे शास्त्र सोशियोलॉजिस्ट भारतात आले होते आणि ते मध्य प्रदेशमध्ये हिंडले होते. आणि त्यावेळेला ख्रिश्चन मिशनरी सांगत होते की ट्रायबल लोक हिंदू नाही. हा डॉक्टर एल्विन हा ख्रिश्चन असताना, कॅथोलिक असताना, त्यांनी स्पष्टपणे झाले की हे हिंदू आहे. पण ते मध्य प्रदेशमध्ये त्या निर्णया भागात ट्रायबल मध्ये हिंडले
तर आपल्याकडे तो एक भाग नव्हता अभ्यास करून बोलणं, आपण भावनात्मक होतो. हा एक भाग आहे. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि याकरता सर्वांगीण जो अभ्यास करायला पाहिजे किंवा सहानुभूतीने बघायला पाहिजे. टीका करण्यापूर्वी एक महत्वाचा नियम आहे, टीकाकार सहृदय पाहिजे. आणि टीका करणाऱ्या माणसाला ज्याच्यावर टीका करतो त्या माणसाचं योगदान ध्यानात ठेवावं आणि आपली लायकी लक्षात ठेवावी. हे हा क्रायटेरिया पाहिजे असं मला वाटतं. दामले साहेब तुम्ही म्हणला त्याप्रमाणे आता सध्या जर तुम्ही पाहिलं आर्मी नेव्ही एअरफोर्स सगळीकडे बायका आहेत. इनफॅक्ट आर्मीमध्ये लेफ्टनंट जनरलच्या पोस्टवर आपली महाराष्ट्रीयन हे डॉक्टर आहे ती लेफ्टनंट जनरल पोस्टला आहे ती. नाव नाही लक्षात होतं म्हणजे एनडीए आत्ता सरकारने ओपन केलं महिलांकडे. हजबंड वाईफ बरोबर तेच मला वाटतं कर्वे की कोलटकर असं नाव आहे. कोलटकर असेल कर्वे दोन अक्षरे नाही आहेत तीन चार अक्षरे नाव आहे. आणि शिवा द इन्चार्ज ऑफ आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे. येस येस आता ती तिथून गेली आणि दुसरीकडे कुठेतरी रिटायर झाली. पण तुम्ही आता नेव्हीतल्या पण त्या बायकांनी म्हणजे सगळ्या बायका मिळूनच त्यांनी ती क्रूज केलं होतं ऑल ओव्हर वर्ल्ड. त्यांनी बोटीतन जाऊन आल्या त्या नंतर आता फायटर्स प्लेन मध्ये बायका पायलट आहेत. मिसाईल टेक्नॉलॉजीतच महिला आहेत. नाही ते झालं ऑफिस मधलं काम झालं पण हे म्हणजे ऍक्च्युअली लॅब मधलं झालं संशोधनाचं काम. राईट विषय मुंजे आणि महिला दोन्ही दोघात मकार आहे. पण डॉक्टर मुंजे यांचं काम ऍक्च्युअली आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वगैरे मिळत नाही. त्या स्लाइड मध्ये काकांनी जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा हे बघता ऍक्च्युअली सावरकरांनी कसं सर्व क्षेत्रांमध्ये लीडरशिप दाखवलेली आहे त्या काळातले. असे फार कमी लीडर्स आहेत की खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये आहेत. जसं त्यांनी आता शुद्धीकरणामध्ये केलेलं आहे, महिला अनाथाश्रम हिंदू महिला अनाथाश्रम केलंय, मुलींचं सैनिक स्कूल, त्याच्यानंतर सर्व हिंदूंनी कसं सैनिकीकरण करायला पाहिजे ह्याच्यात केलेलं आहे. भाषा शुद्धी ह्याच्यामध्ये म्हणजे संस्कृत आणि मराठी भाषेसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. वैदिक ह्याच्यामध्ये संस्कृतच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही लेख लिहिलेले होते. वैदिक नेत्र शस्त्रक्रिया केली होती वैदिक पद्धतीनं वगैरे. म्हणजे फारच विविधांगी त्यांचं काम आहे. राजकीय क्षेत्रात होते तर म्हणजे हिंदू सभेत त्यांनी काम केलं. नंतर असं इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये ते इन्वॉल्व आहेत की खरोखर त्यांचं कार्य हे लपलेलं आहे आपल्यापासून. एवढं सगळं आपल्याला तरी म्हणजे मला तरी माहिती नव्हतं फारस. म्हणजे थोडेफार ऐकून होतो परंतु सर्व क्षेत्रांमध्ये एवढं प्रत्येक क्षेत्राला त्यांनी स्पर्श केलेला आहे त्याच्यात लीडरशिप दाखवलेली आहे. फारच फारच चांगलं चरित्र आहे. आणखीन एक त्यांचा विनोदी किस्सा म्हणजे ते एका ठिकाणी गेले असताना त्यांना विचारलं की तुम्ही तुम्हाला आज एकादशी की उद्या एकादशी. ते म्हणे दोन एकादशी असतात. ते म्हणे हो म्हणाले की आज आहे आज आहे नाही उद्या आहे. ते म्हणे तुमच्याकडे काय केलंय. ते म्हणाले पुरणपोळी केली. म्हणे मी उद्या एकादशी करीन. म्हणून ते तिथे एकादशी पुरणपोळी खाल्ली. मग दुसऱ्याशी दुसऱ्या गावात गेली तर ते म्हणाले एकादशी करणार का एका. ते म्हणे एकादशी ना आमची एकादशी काल होती. म्हणे असं का. मग तिथे बासून निपुरी खाल्ली. आदर्श दिसतायत. म्हणजे हा जो भाग आहे की खाण्यामध्ये खवय्ये गवळ गाण्याची आवड रागदारीची आवड अगदी कुठे गेले तर अगदी गाण्याचा कार्यक्रम असेल नाटक असेल काय असणं ते बघणं साहित्य कला महाराष्ट्र साहित्य संमेलन नागपूरला करणं हा जो सर्वांगीण जो भाग होता की मराठीचा अभिमान संस्कृतचा अभिमान हिंदीचा अभिमान इंग्लिश मध्ये उत्कृष्ट बोलणं की एवढं की ते लंडनला गेले असताना ते सूर घातला होता तर ते हाऊस ऑफ कॉमन याच्यात गेले तेव्हा ती कमिटी पुढे साक्ष होती तर आपले भारतीय जे लोक होती त्यांनी थोडं आपल्या इंडियन भारतीय पद्धतीने एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याकडे बघतो तसं वागतात की नाही
तर होतं, पण ब्रिटिश लोक पुढे आले आणि तो ब्रिटिश ऑफिस म्हणाला लॉर्ड्स की डॉक्टर मुंजे, मार्शल मुंजे, युअर सूट इज व्हेरी नाईस, म्हणे कपड्यामध्ये चोखंदळ असतं, चोखंदळपणा, संयमपणा, वाणी वाणीचा बोलताना तोलणं सोडणं, प्रतिस्पर्ध्या खालच्या भाषेत टीका न करणं, आदर करणं, कार्याकरता पैसे गोळा करणं, उत्कृष्ट निधी संकलक होते, हा हे विभिन्न पैलू त्यांचे आहेत आणि ते आपल्याला आपण करू शकतो त्याचा एक छोटा भाग तुम्हीच डॉक्टर तलाठी तुम्हीच निधी संकलनामध्ये. तर हा जो भाग आहे प्रत्येकाचा की याचा, तर हा प्रत्येकाचा जर मुंजांचा जो गुण आहे विविध याच्यामध्ये की आपण अमेरिकेत आहोत, अमेरिकेत असताना आपण अमेरिकन जीवनामध्ये काय करू शकतो देऊ शकतो. मी का मगाशी बोललो की त्यांनी वैदिक पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने शस्त्रक्रिया केली डोळ्याची, पेपर वाचला तो पेपर, तेव्हा त्यांनी हे केलं दुर्लक्ष केलं होता, पण तोच पेपर 26 साली एका इंग्लिश माणसाने लिहिला त्याचं कौतुक झालं. तर हा जो भाग आहे की आपल्या याच्यावर, आपल्या याच्यावर पण अभिमान असून त्याचा दुराभिमान असावा या पद्धतीने त्यांचं जे जीवन होतं. म्हणून सैनिकीमध्ये सैनिकी शिक्षण घेताना आधुनिकीकरण करावं, हे करावं, मुलींना रायफल ट्रेनिंग द्यावं, सगळं हे करावं. हा जो भाग होता शापादपी शरादपी, किंवा अगदी हिंदी सांगायचं जिसकी लाठी उसकी भैस, गमतीचा भाग मी नोटीस केला ह्या फोटोज मध्ये वगैरे. तुम्हाला पण सगळ्यांना तसं थोडंफार वाटलं असेल, ऍक्च्युली मी पुन्हा एकदा ते शेअर करतो. तर तुम्हाला सगळ्यांना हे थोडेफार नरेंद्र मोदींसारखे दिसत आहेत का? म्हणजे मला काही फोटोज मध्ये तर ते अगदी तंतोतंत दिसत आहेत. सध्याचा मोदींचा जो अवतार, म्हणजे आता एस्पेशली ह्या फोटो मध्ये, ह्या फोटो मध्ये ते खरोखर मोदींसारखे दिसतात. म्हणजे आता त्यांनी मोदींनी ऍक्च्युली दाढी वगैरे वाढवलेली आहे, तर ते दिसतात पण तसे आहेत असं साधारण. टोपीऐवजी पगडी आली. परंतु खरोखर म्हणजे इन्स्पिरेशन घ्यावं इतकं इतकं मोठं कार्य आहेच त्यांचं, आणि ते खरंच सगळ्याच गोष्टींमध्ये आहे. सो म्हणजे कित्येक फोटोज मध्ये मला ते अक्षरशः तसे वाटले, म्हणजे एक साम्य वाटलं तसं, त्यांच्याच शी रिलेटेड आहेत वगैरे इतपत हे वाटत. मी त्यांच्या नातवाचा विजयचा, डॉक्टर विजय कॅनडात आहे, त्यांच्याकरता प्रयत्न केला होता पण नाही यश आला. माहिती करायचं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट दामले काकांनी आज म्हणजे थोडीशी सांगितली अर्धी, त्यांना जे त्यांचं जे चरित्र आहे वीणा बाळशास्त्री हरदास, त्यांनी स्वतःहून दामले काकांना त्यांच्या स्वाक्षरी सकट पाठवलेलं आहे. डॉक्टर मुंजेंचं जे चरित्र आहे जे लिहिणारे, त्यांनी दामले काकांना पाठवले. ओके, हे दिसत का तुम्हाला चरित्राचा भाग आहे, आणि हे वीणाताईंनी स्वाक्षरी करून दिले लिहिलेले असं म्हणतात की मी पहिल्या भेटीमध्ये लोकांच्या इम्प्रेशन मारतो. लायब्ररी कशी तयार झाली त्याचं रहस्य कळलं आम्हाला. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे रणजित देसाईंचं पण साक्षी दिलेलं पुस्तक आहे. अरे वा, हो वा, श्रीमान योगी काय असं सावरकरांचं आहे. सावरकरांचं ते एक माझं खजिन आहे तो माझा. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी दिलेला आहे म्हणाला. सगळ्यांच्या स्वाक्षर त्यांच्याकडे. माझ्याकडे दामले साहेबांच्या स्वाक्षरीचं पुस्तक आहे त्यांचं. मी अभिमानाने सांगतो. आमच्याकडे दामले काकच आहेत. किती क्लेम करा. अशा थोर पुरुष, पण त्यांचं इतिहासामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काहीच जास्त काही
समजलं नाही आम्हाला काही जास्त माहिती नव्हती यांच्याबद्दल. नाही, मुंजेंच्यावर एका फ्रेंच माणसाने त्याचा जो पुस्तक होतो हिंदू नॅशनॅलिझम इन मध्य प्रदेश मध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी मुंजांच्यावर टाकलेला आहे माहिती. पण तो जो लेखक फ्रेंच आहे जेफ्रॉट, त्याचा दृष्टिकोन थोडा कडवट आहे. तशी जी इटालियन बाईचा आहे, पण जर्मन माणसांचं आणि म्हणजे अमेरिकन आणि ब्रिटिश, विशेषतः ब्रिटिशांचं काही लिखाणामध्ये नोंद आहे ती पॉझिटिव्ह आहे. पण ती दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या आपल्याकडे येत नाही, कारण परदेशामधली माहिती आपल्याकडे यायला 10-15 वर्ष लागतात, त्यामुळे ती येत नाही. श्रीधर, तुमचं लेक्चर चांगलं झालं आणि मला, मी नागपूरच्या याच्यामुळे मला फॅमिलियर नेम्स, आय फील रिअली गुड अबाउट दॅट. या नागपूरचं योगदान मोठं आहे, राजधानी होती आणि योगदान मोठं आहे नागपूरचं. पण फ्रेंच माणसाने ते टीका केली, म्हणजे त्याच कारण काय त्याच्या मागे काका? कुठल्या मध्ये तुम्ही आता म्हणालात की फ्रेंच माणसाने काहीतरी जे पुस्तक लिहिलं आहे ते याच्या करता की त्यांनी जे लिहिले पुस्तक लिहिले, त्यांनी नंतर जो लिखाण करत होता तो अंटाय बीजेपी अंटाय हिंदुत्व असा लिखाण आता सुरू होता. ओके. हल्ली हल्ली वेस्टर्न अकॅडमिक मध्ये ही पद्धत आहे की तुम्ही भारताच्या बाजूने लिहिलं तर तुम्हाला विचारत नाही, तुम्ही गांधींना होमोसेक्सुअल लिहिलं किंवा विवेक यांना रामकृष्ण सिझोफ्रेनिया लिहिलं, मग ते तुमचं ते तिथे ते हे देतात तुम्हाला. तर त्याचा जो एक भाग होता. पुष्कळांचं काय व्हायचं की ते आता जसं मुंजांनी सांगितलं, जिसकी लाठी उसकी भैस, त्याच्यावरनं तो त्याच्यावरनं तर तुम्ही मुंजांना मारा गुंड गुंड ठरवायला गेला तर तो होत नाही ना. तुम्ही अगदी ओबडधोबड अर्थ काढायला गेला तर ही म्हण आहे, पण त्यातले जे महत्वाचं योगदान आहे मला असं वाटत होतं की वन मॅन वन वोट्स, लायकीनुसार नोकरी, हा जो त्यांचा आग्रह होता तो आज जे उचित आहे. मेरिट बेस्ड. अजून कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत का, कॉमेंट्स वगैरे? नाही, मग अशी म्हणलं ते त्या लेफ्टनंट जनरल कानिटकर, त्यांचं नाव कानिटकर. मला एक प्रश्न होता, विचारू का? हा विचार कर. गांधी हत्येनंतर तुम्ही आता म्हणलात काका की आर एस एस ला राजकीय थ्रेट, हे म्हणजे पॉलिटिकल थ्रेट होत आर एस एस, म्हणून त्यांना हे केलं, बॅन केलं, तर त्याच्याबद्दल अजून थोडं सांगू शकाल का? कारण जेव्हा फाळणी झाली, त्या फाळणीमध्ये सिंध, पंजाब, नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर मध्ये संघांनी जे काम केलं, त्याचा तुम्हाला उदाहरण देतो की ते काम करत असताना 1200 स्वयंसेवक मारले गेले हिंदूंना वाचवण्यामध्ये, आणि ते काम करत असताना हिंदूंना आणणं, त्या हिंदूंचं पुनर् रिहॅबिलिटेशन करणं या कामामध्ये संघाची लोक लागली होती. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं होतं की पुढल्या इलेक्शनमध्ये आपल्याला राजकीय 52 इलेक्शनच्या याच्यामध्ये आपल्याला राजकीय धोका होऊ शकतो. म्हणून तो इंटरेस्टिंग पॉइंट आहे की हिंदू महासभेवर बंदी नाही आहे, संघावर बंदी आली. पण हिंदू महासभा राजकीय पक्ष होता, त्याला असं खेळणं सोपं वाटत होत त्यांना की कोणाला सत्तापद दाखवून अमुक करणं, फोडाफोडीचं राजकारण. बघा ना की फोडा अकाली दलाचे सरदार बलदेव सिंग होते, त्यांना संरक्षण मंत्री करून त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. तर तो जो भाग होता, पण संघाच्या माणसांना विकत घेणं कठीण पडत होतं, तर त्यामुळे त्यांना. हा मी तुम्हाला सांगतो हे वृत्तपत्रीय निवेदन नाहीये, मी तुम्हाला सांगतो हे चीफ मिनिस्टरच्या मीटिंग झाली त्याचा रिपोर्ट आहे, चीफ मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या मीटिंगचा रिपोर्ट आहे. कोण होते तेव्हा चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर? अनेक अनेक जे चीफ मिनिस्टर आणि होम मिनिस्टर होते, म्हणजे आपले राजगोपाळाचारी किंवा गोविंद वल्लभ पंत,
रवींद्र आपले शुक्ला, महाराष्ट्राचे बाळ गंगाधर, असे जे अनेक जे चीफ मिनिस्टर होते त्यांची जी दिल्लीला मीटिंग झाली नोव्हेंबर त्याच्यामध्ये, तेव्हा म्हणजे ती भीती व्यक्त केली गेली होती. अफकोर्स ते पक्ष राजकारण होतं, पण ती भीती व्यक्त केली होती आणि त्याचा परिणाम असा होता की त्यांनी सध्या नको. मग ते गांधी हत्येचं जे आलं, गांधी हत्येचं आल्यामुळे त्याचा तुम्हाला सांगतो, गांधी हत्येचा आणखीन दुसरा भाग सांगतो तुम्हाला की गांधी हत्येमधला एक आरोपी तो पुढे माफीचा साक्षीदार झाला, बडगे. त्याची दाढी दाढी होती, दाढी मिशा होती आणि केस वाढवले होते. तर त्याची दाढी मिशी आणि केस लांब आणि काळे केस होती, आणि गोळवकर गुरुजींचे दाढी मिशा आणि केस काळे, म्हणून गोळवकर गुरुजींना पकडलं होतं. आणि ते पकडल्यानंतर ब्लीजनी बातमी, त्याला बडगेला पकडल्यानंतर ब्लीजनी बातमी दिली, ब्लीज सारख्या मोठ्या पेपरने, की आर एस एसचे चीफ त्याच्यात आहे. हा जो भाग होतो याच्यामधला, की तो एक भयाचं वातावरण झालं होतं. आणि त्यावेळेस जी महाराष्ट्रामध्ये जी दंगल झाली, त्यामुळे ते एक भयाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि पण दिल्ली आणि सगळीकडे उत्कृष्ट संधी होती, आणि दुर्दैवाने काँग्रेसमध्ये दोन गट होते, एक पंडित नेहरूंचा समाजवादी आणि मुसलमानांचा रफी अहमद किदवईचा एक गट, आणि सरदार पटेलांचा दुसरा गट होता. तर सरदार पटेलांच्या गटामुळे जयप्रकाशांनी सरदार पटेलांच्या विरुद्ध तक्रार केली होती, अनेकांनी जी तक्रार केली होत्या, आणि त्यातून गांधी हत्या झाली आणि सरदार पटेल होम मिनिस्टर होते म्हणून सरदार पटेलांना दोषी ठरवायचा भाग आला होता. त्यामुळे सरदार पटेलांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू लवकर आला. आणि ती जी त्या याच्यामध्ये जी आली होती प्रेशर खाली, आणि सरदार पटेल पण राजकारणी होते अत्यंत, आम्ही आमच्या पहिल्या पुस्तकात दिलेले आहे, सरदार पटेलांनी जेव्हा बंदी आली, बंदी घातल्यानंतर बंदी उठवण्याच्या वाटाघाटीमध्ये सरदार पटेलांनी अक्षरशः पिळून काढलं होतं संघाला वाटाघाटीमध्ये. तर हा जो भाग होता म्हणून हे उत्तर आहे, कारण संघाची संघटना, संघाकडे असलेली तरुणाई याच्यावरचा अमेरिकन एम्बेसीचा मला रिपोर्ट मिळाला वॉशिंग्टन मध्ये, त्यांनी जे पाठवलं होतं रिपोर्ट, तो त्यामध्ये पण हेच वर्णन केलं होतं की आणि ऑस्ट्रेलियन प्रोफेसर, त्यांनी संघावर एक पी एच डी केली होती 52-53, त्या देखील त्यांनी ते केलं होतं की ही माणसं जसे कम्युनिस्ट पक्ष विकवून असतात, कॅडेट पक्ष आहे तसा संघाचा संघाची आहे असं त्यांनी लिहिलं होतं, म्हणून ते असेल असं ही स्थिती नाही. मी तुम्हाला राजकीय परिस्थिती सांगतो. फारच छान थांबले काका, मी फक्त रेकॉर्डिंग थांबवतो, आपण पुढची चर्चा तशी चालू ठेवू.